नमस्कार. चिन्हा प्रस्तुत आणि मालवणी मॉल प्रायोजित गच्चीवरील गप्पा या कार्यक्रमात मी गीता कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत कवी, लेखक, संपादक आणि चित्रकार मंगेश नारायणराव काळे यांना. खेळ या नियतकालिकाचे संपादक म्हणून श्री काळे हे मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध आहे. मायावी ए तहरीर, नाळ तुटल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत यासारखे कविता संग्रह, दैनिक सकाळमध्ये लिहिलेलं चित्रकला विषयक सदर ज्यावरून कॉपर कॉईन प्रकाशनानं नितांत सुंदर प्रकाशित केलेलं चित्रसंहिता हे पुस्तक, आणि शाईच्या रेखाटनातून सुरू झालेली चित्र ते कॅनव्हास पर्यंतचा प्रवास केलेला मंगेश नारायणराव काळे यांना आज त्यांच्या मुलखा वेगळ्या प्रवासासंदर्भात चिन्हचे संपादक सतीश नाईक हे बोलत करणार आहे. पुढल्या आठवड्यात आपण भेटणार आहोत प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे ज्येष्ठ चिरंजीव, महाराष्ट्राचे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालक तेजस गर्गे यांना. एका वेगळ्या विषयावरचा हा संवाद पाहायला विसरू नका. गच्चीवरील गप्पांसोबतच कलाकारांसाठी चिन्हानं नव व्यासपीठ उभं करून दिलं आहे. चिन्हज ऑनलाईन आर्ट गॅलरी या चिन्हच्या नवीन उपक्रमाद्वारे कलाकारांना आपल्या कलाकृती जगभर पोहोचवता येतील. चिन्ह .in या आमच्या वेबसाईटवर आमची नवी कोरी ऑनलाईन आर्ट गॅलरी अवश्य पहा आणि आपली कला जगभरच्या कलारसिकांपर्यंत अवश्य पोहोचवा. कार्यक्रमाची पुढील सूत्र मी सतीश नाईक यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद गीता. नमस्कार मंगेश. नमस्ते. नमस्कार. काय सुरुवात करूया? यस. नाचकात कुठे आज एकदम अचानक असंच फिरत फिरत? मला वाटलं त्या परिषदेला आला तर की काय धर्म मारत नाही. नाही नाही, माझ्या व्यक्तिगत काम असत. बर बर. कसं करूया सांगा मला. बघा मंगेश, याच्यामध्ये असं असतं की हा जो आपण कार्यक्रम तुम्ही पाहिले असतील कदाचित आधीचे कार्यक्रम काही, मला काही लोकांचं कुतूहल असतं की ही मंडळी अशी कशी तयार झाली, कुठल्या मुशीतून निर्माण झाली, एवढा सगळा व्यासंग कसा आहे करतात, इतकं वाचन कसं होतं किंवा इतकी चित्र कशी करतात, इतकं लेखन कसं करतात, विविध विषयांना कसा स्पर्श करतात, याविषयी मला जे काही उपजत कुतूहल असतं त्या कुतूहलातून हा खरा कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे माझं जे काही चिन्ह जे अंक जे आहे ते देखील त्याच सूत्रातून ते पुढे गेले की हा आर्टिस्ट कसा वागतो, हा हे लोकांना समजावून सांगायचं किंवा तो कसा जगला आयुष्य. तर तसंच तुमची निवड करताना मी समज धरलं होतं की एकीकडे कविता लिहायच्या, दुसरीकडे खेळ सारखे अंक काढायचे, तिसरीकडे परत चित्रकलाविषयक लिखाण करायचं, चौथीकडे परत कॅनव्हास करायचे. कसं जमते हे तुम्हाला, म्हणजे काय तुमची हे कशी तयार झाली जडणघडण, हे मला अगदी प्रथमपासून समजून घ्यायला आवडेल. नाही मुळामध्ये आता मग ते म्हणाल ना की या सगळ्यामध्ये कुतूहल नावाची जी गोष्ट असते ना, म्हणजे आता जे तुम्ही म्हणाल आपल्याला, मला असं वाटतं की सतत पडणारा कुतूहल आपल्याला वेगवेगळ्या सर्जनाकडे नेत असलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी म्हणजे मी लहानपणी अगदी चौथीपासून लिहायला लागलो त्याचं कारण असं होतं की माझे वडील स्वतः लिहायचे, वडील शिक्षक, त्यामुळे मला असं कुठेतरी वाटायचं की वडील लिहितात आपणही लिहून पाहूया. तर मी पहिल्यांदा आय थिंक चौथीत असताना एक कविता लिहिली आणि ती शाळेत सादर केली आणि मग त्याला काहीतरी त्या काळात 5-10 रुपये काही बक्षीसही मिळालं. घरी आल्यानंतर वडिलांनी चोपलं की मी तुझी कविता नसताना तू माझी म्हणून का सादर केली, तर मला त्यावेळेस कुठं लिहिता येत सोपी पाहिजे. तर मी काहीतरी अशी आमची आई असती सुंदरवती ही एक प्रसिद्ध कविता आहे ती उचलून तिथं कविता म्हणून सादर केली. तर मला पहिला धडा हा मिळाला म्हणजे अगदी रोजीत असताना की स्वतःच असलं पाहिजे, दुसऱ्याचं आपण खपवणं योग्य नाही, हा पहिला पाठ मला अगदी पाचवीत मिळाला. आणि त्यानंतर मात्र घरात वडिलांना वाचायची प्रचंड आवड असल्यामुळे मला असं वाटतं की माझं वाचन त्या काळात
तेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 5वी 6वी पासून ते वाचायला लागलो, तर 10वीपर्यंत जवळजवळ रामायण महाभारतची काय जे सगळे खंड होते ते माझ्या वाचून झालेले होते. त्याचं कारण असं की घरात ती पुस्तकं होत असायची आणि वडिलांना वाचण्याचा प्रचंड नाद होता, त्यामुळे तिची एक तटक तुम्हाला मग वाचनाची लागली की मग ते पुस्तकं मिळवण्यासाठी तुम्ही आठवण्यात प्रयत्न करायला लागतात. म्हणजे एक किस्सा सांगायचं तर आमच्या गावात एक खेळी विकणारा ग्रस्त होता जो गुलचंद नंदा किंवा राणू ही त्या काळाची जी प्रसिद्ध लेखक त्यांचा तो प्रचंड वाचक होता आणि मग मला त्याच्याकडे त्याच्याकडून ती मिळवायचा असायची. म्हणजे प्रसंगी तो काय करायचा घरी जायचं म्हणून तू इथं बस केळी विकायला, हा तेही मी केलेलं आहे. किंवा एक किराणा दुकानदार जो होता तो पुस्तकांचा त्याच्याकडे गुरुनाथ नाईक भाऊरवणकर असायचे, त्याच्या दुकानदारावर बसायचे. म्हणजे मला जिथून जी पुस्तकं मिळतील त्याच्यासाठी माझा आतूनच प्रयत्न असायचा. आणि अगदी सुरुवातीच्या काळात कॉलेजला असताना माझं आर्थिक नियोजन फार नसल्यामुळे पुस्तकं विकत घेता येत नाही, तर मला आठवतं मी काय ग्रंथालयातून काही पुस्तकं मग ती चोरून आणायची, ती आता आपल्याला वाचायचंच आहे आणि ती आपल्याला हवंच आहे. तर नंतर अर्थात त्या ग्रंथालयाला मी 1000 पुस्तक नंतर त्यांना सांगून दिली की तुमच्या ग्रंथालयात मी 8 पुस्तकं नेलेली आहेत, तर त्याची मला ती आता परतफेड करायची. पण मुद्दा असा या सगळ्यामध्ये सांगायचा की वाचनाची आवड तुम्हाला निर्माण झाली की मग तुम्हाला थांबता येत नाही. म्हणजे माझा एकेकाळी वाचनाचा स्पीड इतका वाढला होता की मी ते सतत फिरस्तीवर गेल्यामुळे माझं बहुतांशी वाचन यष्टीत झाले. म्हणजे हा म्हणजे काय झालं की मी पत्रकारितेकडे गेलो, मग छोट्या मोठ्या नोकऱ्या, ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला माझं गाव तिसरीकडे, माझं ठाणं तिसरीकडे, हा प्रवास आतापर्यंत तसाच सुरू होता. म्हणजे मला आता आठवतं की म्हणजे आता ठीक आहे या 2-3 वर्षात मला बसमध्ये बसायला संधी मिळत नाही, तर आता आपली गाडी घेऊन जातो आपण स्वतःची. पण यामुळे काय झालं, प्रवासामुळे माझं प्रचंड वाचन, आणि वाचन माझं असं नव्हतं की साहित्याचंच असलं पाहिजे. म्हणजे मी हिंदी नॉवेल्स त्या काळातले आय थिंक म्हणजे 1000 संख्येत वाचते. म्हणजे जेम शेट्टीचे माझा आवडता लेखक आहे आजही, पण आता ते वाचन होत नाही. पण काय होतं की वाचनाच्या एका टप्प्यावर तुमच्या असं लक्षात येतं की तुम्ही आपोआपच कंटाळून दुसऱ्या प्रदेशात जातात. मग मला कुणीतरी वाचायला, म्हणजे पहिल्यांदाच ग्रेस वाचायला एका मित्राने दिला, मग जी एक गुरुकरणे, आणि मला काही समृद्ध माणसं भेटली की ज्यांनी मला चांगली पुस्तकं सुचवली. आणि मग नंतर मी स्वतः तसं ठरवलं की आपण वाचनाचं एक नियोजन करूया. त्यामुळे मी काय केलं, भारतातले जवळजवळ सगळे लेखक, संपूर्ण लेखक, म्हणजे माझी अटच होती की एक लेखक वाचायचा तो संपूर्ण वाचायचा. म्हणजे मी ती जे कुलकर्णी वाचायचं तर मग जेंची सगळी पुस्तकं मी वाचते, ग्रेस ग्रेस संपूर्ण वाचलेला. म्हणजे मला मराठीतला असा एकही महत्वाचा लेखक नसेल तुम्ही संपूर्ण वाचला नाही. गरज हा म्हणजे अगदी या गेल्या 4-5 वर्षात किंवा चित्रकलेकडे माझं काम वाढल्यामुळे माझं वाचन थोडं मंदवलं म्हणजे साहित्याचं वाचन कमी झालं, चित्रकलेतलं वाढलं. पण असंही मी जवळजवळ 5-7 तास रोज वाचायचे, काही मी वेळात वेळ काढून किमान 2-3 तास माझं वाचन होतो. तर वाचन मला वाटतं एक वेळ आहे, आणि या वेळात तुम्ही गेलात कधी कधी मग पुस्तकच नाही भेटायचं. एखाद तुम्ही गावात गेलात मग मला कुठलं गणिताचं पुस्तक मिळालं, इतिहासाचं मिळालं, भूगोलाचं, हा त्याचा फायदा असा झाला मला की मग या वेगवेगळ्या जगाशी परिचय होत गेला. म्हणजे ज्याला आपण एक अंतरंग वाचन म्हणतो, तर मला वाटतं ते जगणं समृद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे वाचनाच्या आठीतून मग तुम्ही जसं तुम्ही वाचता, लिहायची आवड असल्यावर तुम्हाला, मी अगदी सुरुवातीला नाटकं एकांकिका लिहिल्यात कॉलेजला असताना, त्याचे प्रयोग झाले. मग एकांकिका लिहिल्यानंतर असं वाटलं खरं, म्हणजे मला याच्या आधी मी थोडं मागे जाऊन सांगितलं की मला फिल्म मेकर व्हायचं होतं, असं स्वप्न होतं की आपल्याला फिल्म डिरेक्टर व्हायचं. पण दुर्दैवाने काय झालं की त्या काळात माझ्या आयुष्यात असं काही घडत गेलं की मला तिकडे जाताच आलं नाही. मग आता आपल्याला काय शक्य आहे करता येणं, तर मग लेखक होता येणं शक्य आहे हे माझ्या अगदी 11-12 काळात थोडंसं लक्षात आलं. आणि मग मी लिहायला लागलो आणि माझी सुरुवात कथेपासून झाली तशी लेखक म्हणून. म्हणजे मला त्या काळात कॉलेजला कथाकार म्हणून पहिला पुरस्कार मिळाल्याचं तो एक आनंद होता की अरे कॉलेजमध्ये मग ते ग्लॅम होतं की अरे हा तू याला पेपरला फोटो आलेला वगैरे. मग तिथून जे सुरू झालं तर मला असं वाटतं की मग हळूहळू तुमच्या वाचनातून तुम्ही समृद्ध होता. मग पुलटकर, दिलीप चित्रे सगळे जे काही महत्वाचे मराठीतले लेखक आहेत, हिंदीतले विनोद कुमार विष्णूकरे, तर आता म्हणजे या वयात मी हे सांगू शकतो की भारतातले जवळजवळ सगळे महत्वाचे लेखक, अगदी नाटककार असतील, कथाकार असतील, कादंबरीकार असतील, मी असतील. आणि ती मला वाटतं गरज होती माझी समजून घेण्याची. तर पुस्तकातून इकडे येताना मी खेळ नावाचं एक अनेक क्लिप काढतो, आपल्याला माहिती आहे. तर मला खेळची निर्मिती सुद्धा, आता तुम्ही चिन्ह काढतात तुम्हाला माहिती आहे,
ती एक मॅडनेस आहे की आपल्याला तो एक वेळ आहे की आपण हे केलं पाहिजे. तर मला असं वाटायचं की आपण लिहितो किंवा आपण जे वाचतो आणि आपल्या आजूबाजूला जे प्रकाशित होत आहे त्याच्यात आपण समाधानी नाही आहोत. म्हणजे त्या काळातली नियतकालिक निघायची आमची तूर कविता राहते आणि त्याचं त्या काळातलं स्वरूप मला असं समाधान देणारं नव्हतं. मग आम्ही मी काही मित्रांना जे समकालीन मित्र आहेत त्यांना म्हटलं अरे आपण एखादं नियतकालिक का सुरू करू नये. मग त्या निकडीतून आम्ही एक शब्दवेध नावाचं एक मॅगझिन सुरू केलं असंच ए आय याच्यातून. आणि मग त्याच्यामधून मग ते सगळं नव्याने लिहिणारे शोधणं त्यांना प्रकाशित करणं मग साधारणतः त्याच्यामध्ये माझे काही बुलढाण्याचे मित्र शेगाव मित्र आणि सगळे लिहिणारी मंडळी होती. म्हणजे रमेश लोकाटकर आहे, मनोज पाटील आहे, दागोपाळ आहे, दिनकर मनोहर असं खूप आमचा एक ग्रुप रवींद्र गेस आवडत असा एक ग्रुप बनत गेला. आणि मग त्यातून शब्दवेधची निर्मिती झाली. म्हणजे जसं हे आता खेळ आहे तर खेळच्या अगोदर शब्दवेध नावाचं एक मॅगझिन होतं. तर ते अतिशय त्या काळामध्ये त्याचा एक चर्चा पण झाली बऱ्यापैकी. आणि त्याचा जो पहिला नवोदोत्तर विषय अंक आम्ही केला कन्सेप्टली आमच्या डोक्यात असं होतं की आपण ज्या काळात वावरतो आहोत ज्या काळात आपण लिहित आहोत त्याला काहीतरी आपण एका फ्रेममध्ये टाकूया. आणि मग या फ्रेम म्हणून मग आम्ही तो नवोदोत्तर अंक केल्यानंतर बऱ्याच लोकांचं आमच्याकडे लक्ष गेलं आणि मग त्यातून लोकवाङ्मय ग्रहाने आम्हाला एक आठ कवींना एकत्रित छापण्याचा आम्हाला एक प्रस्ताव दिला. म्हणजे पुलटकर, डहाके सगळ्या त्यावेळेची बडी लेखक मंडळी त्या प्रकाशनाला होती पठारे सर. तर तिथून एक सुरुवात झाली मग की तुम्ही म्हणजे कवी म्हणून लोकांपर्यंत एका आणि लोकवाङ्मयचा त्या काळात एक अतिशय चांगला दबदबा होता. म्हणजे अजूनही असावा आता अशात मला माहीत नाही काय चाललंय पण एका मोठ्या प्रकाशन संस्थेकडून कवी म्हणून येणं आणि त्या काळात लोकवाङ्मयने एक छान गंमत अशी केली. विश्वासराव नकवी ओळखत असाल अतिशय म्हणजे कलेतला कलेचे जाण असणारा अतिशय ग्रेट पर्सन. तर त्यांनी आठ कवी आणि आठ चित्रकार असं केलेलं ते संग्रह जर पाहिले असतील तर ज्या चित्रकारांची म्हणजे संजय सावंत आहे किंवा त्या आपटे आहेत करेकर त्या आहेत अशी बरीच मंडळी त्या काळातली जी आमच्याच साधारणतः वयाची होती. नितीन अरुण कुलकर्णी आहे या सगळ्यांची चित्र आणि नितीन अरुण कुलकर्णी कवी म्हणून पण आमच्या सोबत होते. कवी पण होता कवी पण होते हा. तर ती पुस्तकं आली आणि मग त्या काळात माझं मुंबईला जाणं झाल्यामुळे मग साहजिक आहे की मला जहांगीरला जावं वाटायचं कारण घरात अजून एक परंपरा अशी थोडी चित्र काढायची त्यामुळे थोडी संस्कार होता की आपण चित्र उत्सुकता असायची. त्यामुळे माझा एक सुरुवात झालं की नंतर मग मी अनेकदा ते चित्रकलेचं कुठे जिथं काही प्रदर्शन असेल तिथं ते आपण बघूया मी तिकडे येतो. पण मग या सगळ्या प्रवासातून मग ते शब्दवेध मग शब्दवेधचं वाढणं मग त्याला एक फाउंडेशन मिळणं त्यानंतर मग मित्रांमध्ये थोडे मतभेद झाले म्हणून मी स्वतःचा खेळ म्हणून सुरू केलं. तर असा तो एक निर्मितीचा प्रवास आहे. आणि मॅगझिन काढतानाही मला हे डोक्यात होतं की मला जे आवडतं मला असं वाटतं की हा लेखक महत्वाचा आहे हा कवी महत्वाचा आहे आणि त्याकडे लक्ष जात नाही मग त्याला आवर्जून छापणं. मग त्यातून मी काही लेखकांवर विषय अंक केलेत. म्हणजे आता उदाहरणार्थ विलास सारंग एक मोठे लेखक आहे तर मला असं वाटलं की विलास सारंग सारखा एक अतिशय महत्वाचा लेखक आहे आणि आपण त्याला कुठेतरी या सिस्टीममधून लांब ठेवलेलं आहे आपण त्यांच्यावर अंक करूया का. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या प्रकारातले मी जे दोन तीन अंक केले म्हणजे वसंत गुर्जरांवर मी एक अंक केला, राजा ढालेंवर मी अंक केला, ढाकेंवर मी केला तर त्याचा मला जो दृश्य परिणाम तर मला असं लक्षात आलं की मी ज्यावेळेस सारंगांवर अंक करायचं ठरवलं आणि मग मी आणि मम्मी माझ्या मित्रांनी दोघं गेलेलो तर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की तुम्हाला माझ्यावर अंक करावा का वाटतोय मी खरंच महत्वाचं लिहितो का. आणि त्या काळात आय थिंक इज अ पॅरलाइज म्हणजे ते त्यांना तो प्रॉब्लेम झाला आणि पुन्हा त्यांना कुठेतरी एक मेंटली काही अडचणी असल्यामुळे त्यांना ती ट्रीटमेंट पण घ्यायला लागली. सांगतो मी की ज्यावेळेस अंक आला त्यानंतर मला सारंगांचा फोन आला आणि त्यानंतर पुढच्या 6 महिन्याने सारंग बाहेर पडायला लागले. ते म्हटलं मला कुठेतरी हे वाटलं की मी कोणतरी आहे म्हणजे हा म्हणजे माझ्या पिढीतला किंवा माझ्या नंतरच्या पिढीतला लेखक मला मोठा लेखक म्हणून ओळखतो. कारण मला असं वाटतं की लेखक कलावंत कुठल्याच होते त्याला असं वाटतं की त्याने जे काम केलेलं आहे त्याला रेकग्निशन जे आहे ते मिळायला लागतं त्याची आस त्याला असते. म्हणजे असं अनेक जण होत असेल की आम्ही त्याची फिकीर करत नाही किंवा मला नाही वाटत. मला वाटतं प्रत्येक लेखकाला कवीला चित्रकाराला किंवा कलावंताला त्याने केलेल्या कामाला जी दाद हवी आहे
त्याचं मूल्यमापन हवंय ते हवं असतं. आणि त्यानंतर सारंगांनी मग अतिशय नंतर काही पुस्तकं आली किंवा मग राजा ढालेंचं उदाहरण घेऊया. मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो महाराष्ट्र आपलं सॉरी ते बेंगलोरची एक संस्था आहे त्यांची मला फेलोशिप मिळाली इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट. त्या काळात माझ्या असं लक्षात आलं की नियतकालिक चळवळ जी मराठीत आपण झाली म्हणतो तर या सगळ्यातला मोर्चा कोण होता. तर माझ्या असं लक्षात आलं की दोन व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी ही मुवमेंट खऱ्या अर्थानं रुजवली ते म्हणजे एक चंद्रकांत खोत आणि दुसरे राजा ढाले. आता अनियतकालिकाच्या चळवळीबद्दल अनेक दावे केले जातात ते मला माहिती आहेत फार फसवे आहेत पण त्यातले खरे जे मेजर काम करणारी मंडळी होती त्यातलं मला वाटतं राजा ढाले एका बाजूला आणि दुसरा बाजूला चंद्रकांत. अशोक शहाणे धरत नाही तुम्ही त्याच्यात? अशोक शहाणे धरत नाही तुम्ही त्याच्यात? नाही एकदम अशोक शहाणेंचे मी अंक पाहिलेत तर फार नाही हो म्हणजे गंमत कशी असते की त्यांनी सुरुवात केली असेल हे झालं असेल किंवा अशोक शहाणेंच्या विद्वत्तेबद्दल आदरच आहे मला प्रश्नच नाही पण जे क्रेडिट अशोक शहाणेंना जातं मला असं वाटतं ते त्याच्याविषयी चंद्रकांत खोतांना जायला पाहिजे जास्त करून. कारण त्यांनी नुसते अंक नाही काढलेत तर काय सुंदर काय अप्रतिम क्वालिटीचे अंक निघू शकतात त्या काळात अतिशय छोट्या खानी स्वरूपात. पण त्यांचे ते अंक बघा किंवा नंतर त्यांनी अभोकडेचे हे अंक केलेत वार्षिक अंक केलेत हा आपल्या पिढीसमोर मला वाटतं एक मोठा आदर्श पण होता नक्कीच. तर मग मी राजा ढाले असं कुठे मला भेटल्यानंतर मी त्यांना असं विचारलं की आपण असं करूया का ते म्हणले यार मला तर कोणी विचारत ओळखत नाही तू का करतोस असं वाटतं तुमचं काम लोकांपर्यंत जावं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी आता जवळजवळ 30 वर्ष अनियतकालिकांचा हा सगळा आतपट्ट्याचा व्यवहार करतोय. पहिला अंक आहे की ज्या अंकाने मला 50,000 रुपये मिळवून दिले म्हणजे मला पावं लागले म्हणजे आज सुद्धा अधून मधून मला एखादा फोन असतो की मला राजा आले विषयांक मिळेल का. आणि मला मी देखील तुमच्याकडून घेतला होता आठवत का? हा येस येस हा. मला सांगायला आवडेल की त्यानंतर लोकप्रवीणने त्यांच्यावर अंक केले म्हणजे माझा खेळचा अंक आल्यानंतर लोकप्रवीणने त्यांच्यावर केला. आणि मला वाटतं पुन्हा एका कुठल्या तरी इंग्रजी याच्यात सुद्धा त्यांच्यावर बऱ्यापैकी छापून आला आणि त्यानंतर आमची मैत्री पण छान झाली. तर त्यांनी मला हे सांगितलं की तू मला पुन्हा एकदा अंधारातून पुढे आणून उभं केलंस तर मग किंवा गुर्जरांवरचा अंक आहे तुळशीवरचा अंक. मला असं वाटतं की हे जे आहे हे सुद्धा एक क्रिएटिव्ह गोष्ट आहे म्हणजे नियतकालिक काढण्याचा एकनेक अंक आहे की अरे हे काय वेगळं आहे म्हणजे जे रुटीन नियतकालिक असतात की रुटीन काम करणारे मंडळी असतात त्यामध्ये थोडं किरपागडेपणे पाहणं किंवा एक अतिशय आता गायतोंडेंवर तुम्ही इतकं मोठं काम केलं उच्च अंकामुळे एक नव्या पिढीला हे कळलं की हा फार बाप माणूस होऊन गेलाय तर आपल्याकडे टकून शिक आहे या पद्धतीचं हे कुणीतरी सांगायला लागतं मग ते चित्रकलेत असेल साहित्यामध्ये असेल तर हे सगळा तो मग नियतकालिकाचा म्हणजे खेळचा हे झाला. आणि मी चित्रकार कसा झालो याच्याकडे मी थोडक्यातील तर खेळ मध्ये मला तिथे येऊया आपण त्याच्या आधी मला अजून काही प्रश्न आहेत की उदाहरणार्थ थोडस मागे जाऊया आपण तुमचं मूळ गाव कुठलं? हा मला मला सारखं असं वाटायचं पूर्वी की आपल्याकडे के नारायण काळे नावाचे लेखक होते आठवत पुण्यातले स्टॅनिस्लावस्कीवर त्यांनी पुस्तक आणि खूप मोठं नाव मला त्यांचं आणि तुमचा काही संबंध आहे की कसं सुरुवातीला वाटायचं नंतर नंतर ते समज दूर होत केले पण तुमची सुरुवात कुठून झाली म्हणजे गाव कुठलं तुमचं आणि हे जरा जास्त जास्त सांगा मला याच्यातून काही गोष्टी आपल्याला समजून घेत आहेत. हा मी मुळात मराठवाड्यामधलं म्हणजे सोयगाव माझं गाव आहे मराठवाड्यात म्हणजे अजिंठा लेणी जे आहे अर्थात तेही माझं मूळ गाव म्हणता येणार नाही म्हणजे मूळ वडील तिकडून एक बांबरुण नावाच्या छोट्याशा खेड्यातून पाचोरा तालुक्यामध्ये छोटं गाव आहे तिकडून वडील शिक्षक म्हणून इकडे नोकरीला आलेले तर पहिली त्यांची नोकरी मुख्य नोकरी जी म्हणजे जास्त काळ ती पुळसखेडला झाली नादो माधवरांचं जे पुळसखेड आहे तिथं काहीतरी मला वाटतं ते 10-12 वर्ष त्यांनी 15 वर्ष केलं आणि त्यानंतर आम्ही सोयगावला शिफ्ट झालो म्हणजे मी 6वी 7वीमध्ये कारण माझं 6वी 7वी ते 10वीपर्यंत शिक्षण मग सोयगावला झालं आणि मग नंतर मी जळगावला शिकायला गेलो मग तिथून औरंगाबादला शिकायला गेलो. तर मला असं एक गाव नाही असे अनेक गावं माझी झालीत म्हणजे मग मी स्थायिक काही दिवस सोयगावला झालो नंतर मग जळगावला स्थायिक झालो औरंगाबादला स्थायिक झालो मग पुन्हा मी पुण्यात स्थायिक झालो असं वेगवेगळ्या गावांकडे तो प्रवास झाला. पण बेसिकली मी आहे आता पुणेकर तुर्तास तरी पुणे तुर्तास हा म्हणजे माहित नाही अजून पुढे काय
हा आणि दुसरा एक रेफरन्स काळेंचा जे आहे तर मराठीमध्ये हा मराठीमध्ये लोटू पाटील नावाचे एक नाट्यातलं एक मोठं नाव आहे. म्हणजे जी नाट्य परंपरा आपल्याकडे संगीत नाट्य परंपरा जी महाराष्ट्रात सुरू झाली त्यातल्या म्हणजे जे 1904 मध्ये म्हणजे अगदी महाराष्ट्रात अगदी सुरुवातीला ज्यांनी ही परंपरा सुरू केली मला वाटतं त्याच्या अगोदर महाराष्ट्रात कुठे नव्हतं. पण 1904 मध्ये लोटू पाटलांचे वडील रामजी पाटील म्हणून एक अतिशय श्रीमंत ग्रस्त ज्यांच्याकडे एक 3-4 हजार एकर जमीन होती अशी त्यांनी पहिल्यांदा नाटक कंपनी सुरू केली श्रीराम संगीत नाटक मंडळी. आता माझा याच्याशी काय संबंध तर त्यांचे जे नातू आहेत रामजी पाटलांचे किंवा लोटू बापांचे जे चिरंजीव आहेत नारायण जपारे त्यांचा मी दत्तक मुलगा. अच्छा हा त्यामुळे मग मला काय झालं की 7वी 8वी नंतर माझी बाबांशी ओळख झालेली आणि मग कधीतरी त्यांनी मला विचारलं की तू आता तू मला म्हणजे दत्तक घेऊ इच्छितो मग घरच्यांना बोलून मग ते खूप वेगळी स्टोरी करू. पण मग मी रितसर काळे झालो आणि मग हा त्यामुळे ती एक परंपरा पुन्हा मला बघता आली. म्हणजे अगदी मी मला आठवतं स्वयंवाला ती मंडळी यायची म्हणजे बापांच्या नंतर मग नारायणराव काळेने सुद्धा बरीचशी नाटक त्या काळात जसो श्रीराम महोत्सव व्हायचा दरवर्षी त्याच्यामध्ये अगदी 15 लाख पैसे खर्च करून त्यांनी ते तो महोत्सव अनेक वर्ष चालवला. आणि अजून तुम्हाला एक मोठी घटना म्हणजे जयराम शिलेदार आणि जयमला शिलेदार हे एक नाव आहे त्यांचं लग्न आमच्या आजोबांनी करून दिलं होतं म्हणजे त्यांनी केलं होतं. त्याचं कारण असं होतं की हा जो परिसर होता हा निजाम राजवटीत येत होता आणि त्याला इथले कायदे लागू नव्हते आणि त्यांचं ऐकून पहिलं काहीतरी लग्न झालेलं होतं असं होतं. तर त्यांच्या पत्री म्हणजे अगदी आमच्याकडे दीनानाथ मंगेशकरांच्या काळातलं काहीतरी वाद्य अजून आहे म्हणजे त्यांचा काहीतरी पाचोऱ्याला काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यांना काही आर्थिक अडचणी आल्या वडिलांनी आजोबांनी काही त्याच्याकडून ते मटेरियल विकत घेतले. मग त्या काळामध्ये लंडनहून यग्रस्तांनी ते सगळं मटेरियल मागवलं म्हणजे जो तालीम खाना नावाची आमची आजही ती हवेली जुनी त्याच असं म्हणतात म्हणजे मला लक्ष्मणराव देशपांडेंनी सांगितलं होतं की शेक्सपियरची जी खोली होती अच्छा हा तिचाही प्रतिकृती केलेली आहे. आता हा संदर्भ नाहीये की लोटू बापा कधी बाहेरच्या देशात गेले का काय ते माहित नाही मला. पण एक उजन असलेली ती व्यक्ती होती. आणि मग त्यांचं मूळ आडनाव काय माझं नाव मूळ आडनाव असे माझं मंगेश अमृत गोस्वामी. अच्छा हा आणि नंतर मग मी इकडे काळे म्हणून आलो काळेला असं तर तो असा एक तो प्रवास. मग नंतर मी खरी माझी सुरुवात पत्रकारितेच झाली. मी मराठवाडा नावाचं दैनिक होतो तिथं सुरुवातीला शिक्षण माझं निशिकांत दादा आहेत हा तर ते त्यावेळेस सुंदर लटपटकर ही सगळी मंडळी सिनियर होती आणि आम्ही काही मुलं मग जर्नालिझमला असताना तिथं पार्ट टाइम जायचो शिकायला मग काम करायचो. नंतर मग वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काम केलं. नंतर मी स्वतःच दैनिक 1-7 वर्ष चालवलं. बापरे हा भयंकर आणि 70-80 लाखाचा मोठा तोटा सहन करून जळगाव सोडून मला पुण्याला यावं लागलं. अच्छा हा म्हणजे एक मोठा तो कालखंड असा होता की त्या काळामध्ये म्हणजे जळगावमध्ये मोठं प्रसिद्ध सुरेश दादा जैनांचं पण मला वाटतं मी त्या काळातला एकमेव असा पत्रकार होतो मी सुरेश जैन छापायचो. कारण माझं मी जे काही शिकलो होतो तर मला असं वाटायचं की वर्तमानपत्राने निष्पक्षपणे नावं घेतली पाहिजे आणि ही जी बंडखोरी होती त्याचा परिणाम मग ते वर्तमानपत्र डबघायला जाण्यात झाला. फार मोठ्या संकटातून मग ते तुम्ही बाहेर आलो आणि मग पुन्हा पुण्यात येऊन नव्याने सुरुवात मग पुन्हा सगळं नवीन आता पुन्हा बापरे हे मला माहित नव्हतं खरंच इंटरेस्टिंग आहे. पण हे भयंकर असले चाय करायचे आणि पर क्रिएटिव्ह जागृत ठेवायची क्रिएटिव्हिटी म्हणजे मला नाही आणि मला कसं तर कुतूहल आजही माझं तसंच आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो मी कुठला व्यवसाय नाही केला. मी रसवंती चालवली मी झेरॉक्स मशीन चालवलं जनरेटर चालवलं मी लोकांची घरं खाली करून द्यायचा व्यवसाय केला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये इतक्या घटना घडामोडी होत्या मला असं वाटतं की मला जे दिसलं तिकडे नाही गेलो. म्हणजे मला वयाच्या 41व्या वर्षी कळलं की मला चित्रकार व्हायचं. बर अच्छा हे लक्षात कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये असं जिकडे मिळेल जागा तिकडे जायचं असं एक. पण मूळचे तुम्ही जमीनदार नाही म्हणजे मी दत्तक आधाराने जमीनदार पण इकडे माझे वडील शिक्षक
शिक्षक होते बरोबर अधिक सामान्य कुटुंब आमचे कुटुंब परिवार आहे सहा भाऊ मोठी मोठी फॅमिली आहे पण मग तुमच्या या वडिलांनी ज्यांनी तुम्हाला तुम्हाला दत्त आहे त्यांनी शिकवलं नाही सुजा म्हणजे सुनावलं नाही की अरे बाबा हे काही करू नकोच असले काही उद्योग वगैरे नाही म्हणजे आता ते गंमत म्हणजे नारायणराव काळे जे होते ते असं वेगळं रसायन होतं की ज्या माणसाकडे 4,000 acres जमीन होती म्हणजे सॉरी वाटायला आलेली ती आमची डेथ झाली तेव्हा त्यांच्याकडे 1 acre नव्हतं म्हणजे मी दत्तक गेलो तर फक्त नावाला गेलो सगळी प्रॉपर्टी त्यांनी त्याचा स्वभाव खूप साधारण होता कुणाचे लग्न असेल कुणाकडे कार्यक्रम असेल ते लोक त्यांच्याकडून जमीन विकून पैसे घ्यायचे बापरे ते एक अजून म्हणजे अतिशय अद्भुत असं व्यक्तिमत्व म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की माझे दोन्ही बाप जे ते इतकी समृद्ध माणसं होती की मला यांच्यापासून खूप शिकायला मिळालं म्हणजे एकीकडे कलेचा वारसा किंवा साहित्याचा चित्राचा वारसा वडिलांकडून मिळाला आणि इकडून एक हारपण मोला जगणं काय असतं एक मॅडून जगाकडे कसं बघतात हे आमच्या नारायण बाबांकडून त्यामुळे हे मला असं पर्सनल आयुष्यात खूप गोष्टी करता आले छान पण मग कविता कधी सुचली कविता कधी जवळ आली नाही मी कविता नाही लिहिलं चौथी पाच तेव्हापासूनच कवितेचं ते वेळ होतं मग सातवी आठवी पासून मी बऱ्यापैकी लिहायला लागलो आणि मग साधारणतः त्याला प्रत्यक्षात पूर्ण झालेली कविता असं त्याचं जे स्वरूप आहे आजच्या कवीचं ते कधी आलं हा म्हणजे मी पहिल्यांदा जे कवी होण्याचा जो एक प्रचंड उत्साह असतो तर त्याचं एक स्क्रिप्ट तयार केलं आणि आमचे कवी ज्येष्ठ मित्र होते निळकंठ महाजन म्हणजे त्यांना मी दाखवायला घेऊन गेलो की सर मी या कविता लिहिल्या तर तेही फार अफलातून व्यक्तिमत्व होतं ते वारलेत त्यांना सुसाईड केली त्यांनी पण अतिशय महत्वाचा कवी होता तर म्हणजे तर त्यांनी मला सांगितलं हे तू सगळं फेकून दे असेल आणि माझ्या सगळ्या ग्रंथालयातली पुस्तकं तू बघ त्यावेळेस मला मग सत्य कधी सांगतो त्याने दिले हा मग तिथून ती सुरुवात झाली आय थिंक 12वीला ते फर्स्ट इयरला होतो तेव्हा म्हणजे तो एक मला वाटतं तो टर्न होता की मी काय वाचावं मला एक समृद्धी मग अशी म्हणालो की समृद्ध माणसं भेटणं पण महत्वाचं अशी लोक भेटतात मग त्यामुळे माझं वाचन मग जेव्हा कळलं की अरे आपण काय लिहितो म्हणजे वयाच्या 18-19 वर्षी चांगलं मिळालं आणि त्याच काळात मला एक वेगळं वेळ असं होतं की जे काही एक न्यू वेव्ह सिनेमाची लाट आली होती भारतात गोविंद सगळ्यांची तर मी त्या काळात बहुतांशी जगभरातले अतिशय महत्वाचे सिनेमे पाहत वेड्यासारखं पाहता होतो पण ती एक आवड मला परत त्या काळात निर्माण झाली की सिनेमा हे माध्यम आपण नीट समजून घेतलं पाहिजे अनेक इंग्रजी चित्रपट अनेक त्यामुळे ते सिनेमाचंही एक परत किंवा नाटकांचं आहे या सगळ्या गोष्टी त्या काळात एकत्रित माझ्या सुरू असायच्या म्हणजे मी मला आठवत की मी तो भाग्यवानांपैकी आहे की मी कुमारांची शेवटची मैफिल मी ऐकलेली अरे वा गंधर्वांचं जळगावमध्ये त्यांचा शेवट त्यानंतर 8व्या दिवशी 9व्या दिवशी त्यांचे डेथ झाले तर मला तेव्हाही तो कान होता की हे ऐकायचंय म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत ती मैफिल ऐकली मला काय वाटतं की हे सगळं या कुठल्या तरी संस्कारातून तुमच्यावर येऊन आढळतं म्हणजे संगीताची आवड असत नाटकाची आवड असत हा म्हणजे किंवा मुशायऱ्यात तुम्ही जाऊन बसणं या सगळ्या गोष्टी समज म्हणजे मला संगीतात म्हणतो आपण कान असायला हवा तर कान असणं डोळे असणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत या पुस्तकातून वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून आपल्याला येत छान एखादी कविता वाचून दाखवा किंवा बोलून दाखवा आणि मग आपण पुढल्याला सुरुवात करूया तुमची आवडती कविता आता माझ्याकडे तर कविता नाही म्हणजे मी ते काय तसा हे नाही पण मला काही मिळालं तर मी मोबाईल मध्ये शोधायला सांगतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता आपण पुढे येऊया आता खेळ तुम्ही सुरू केलं तर खेळ मध्ये काय अनुभव आले वेगवेगळे उदाहरणार्थ मला आवडेल की तुम्ही वसंत गुर्जरांवर अंक काढला तेव्हा काय अनुभव आले हे जरा मला आवडेल खूप टेरिफिक अनुभव होते म्हणजे कसं की मला उदाहरणार्थ असं की आता मी ढाकेंवर एक अंक काढला तिथून मी मागे एक एक किस्सा सांगा त्या संदर्भातला म्हणजे चारही अंकांविषयी एक एक चांगली आठवण सांगा जेणेकरून त्याचं लोकांपर्यंत जाईल तर ढाकेंवर मी काढताना असं झालं की ढाके निवडणुकीत उभे राहिले होते अखिल भारतीय आणि आम्ही त्यांना नाहीच म्हणालो होतो की तर नका पडू तुम्ही कारण त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे मला वाटतं मराठीतला अतिशय एक मोठा उत्तुंग कवी आणि उत्तुंग माणूस माझ्याकडे आहे तो अंक हा मुद्दा लोकांना ग्रेट ग्रेट आणि माझे आवडते कवी आणि आता माझे खूप अतिशय जवळचे म्हणजे ते मला मित्र म्हणतात हा माझ्यासाठी खूप ऑनरची गोष्ट
तर मी असं म्हणालो की त्यांचा पराभव झाला त्या निवडणुकीमध्ये. आमचा मित्र आहे मनोज पाटील कवी, त्याने मला म्हटलं यार बहुत खराब हुआ, त्याच्यात काय करता येईल. म्हटलं एक करता येईल, आपण सरांवर अंक करूया त्याच संमेलनात. वा, म्हणजे आपण त्यांचं महत्व काय सांगायची काहीतरी एक गोष्ट असेल ना, की तुम्ही जरी त्यांना पराभूत केलं तरी त्यांचे वाङ्मयीन मूल्य महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि मग तो अंक मी केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे त्याची अंक तर मिळतच नाही, निशंकाचं एवढं कुठलेच मिळत नाही. किंवा राजा ढाल्यांचं मी तुम्हाला मग अशी सांगितलं, गुर्जरांच्या संदर्भातही मला सलील वाघ म्हणून माझा मित्र आहे कवी, तो म्हटला की गुर्जरांवर पण काहीतरी करायला लागेल आपल्याला, त्यांचा उपचार कर. म्हटलं मला आवडेल, तू संपादन कर. मग तो आम्ही अंक केला. तुळशी परत माझे जवळचे मित्र होते, म्हणजे शेवटचे माझी खूप छान मैत्री होती त्यांच्याशी. आणि इतका मोठा कवी त्यांची पण आहे माझ्याकडे मित्र, मुद्दाम दाखवतोय नवीन पिढीला हे जरा बघता येतात बरं का. हा वसंत म्हणजे अद्भुत त्याचे, म्हणजे मला खूप समृद्ध अनुभव आले राजा ढाल्यांचे, की लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आजही खरंय ते खूप, मला तर असं वाटतं सत्यकथेचं जे बंद पडलेलं काम आहे ते नंतर तुमच्या अंकानं सुरू केलं काही प्रमाणात, आणि ती एक पोकळी भरून काढायचा प्रयत्न केला असं मी समजतो स्वतः. हा नाही, म्हणजे मला कसं वाटतं की सत्यकथा बंद झाल्यानंतर मराठीमध्ये त्या काळात मग अनुष्ठ होतो किंवा नंतर कविता रथी सुरू झाला, तर माझा रोष असा होता, म्हणजे ज्या ज्या रोषातून आम्ही शब्दविधीकडे आलो, तो रोष असा होता की जे काही या लोकांनी सेट केलं त्यावेळेस लिटल मॅगझिन तर पाहायला उपलब्ध नव्हते, पण त्या कवींची कविता उपलब्ध होती, त्यामुळे आम्हाला ते महत्वाचे ते कळायला लागलं होतं. पण मला असं वाटतं की तो एक त्यांनी सेट करून ठेवलं होतं सत्यकथेनं, म्हणजे मुखपृष्ठ कसा असावा, मांडणी कशी असावी, मजकूर कसा असावा, म्हणजे ते ग्रेट एक मोठं काम आहे मराठी डिनाय करत असतील. पण मला असं वाटतं की तो संस्कार होता, म्हणजे माझ्या या सगळ्या कडे येताना अंक काढताना, आणि जसं जसं मग काही उपलब्धता वाढत गेली, काही सुविधा येत गेल्या आणि नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, मग मी सुद्धा त्यातून की जास्तीत जास्त तो देखणा या असावा. मग चित्रकारांचा त्यात सहभाग होणं, म्हणजे चित्रकार प्रत्येक अंकात वेगळ्या चित्रकार, प्रत्येक अंकावर तुमच्या चित्र असायचं पेंटरचं एखाद्या किंवा शिल्प, हे भयंकर ग्रेट होतं, म्हणजे मला ते आवडलं अतिशय. आणि मग मी एक अंक जमवत गेलो, तुमच्याकडून मागवले काही, मला वाटतं त्या फोर्ट मधलं जे दुकान आहे ना आपलं याचं, तिथून मी बरेचसे अंक घेत असे. आणि मग हळूहळू वायकडे सगळेच झाले, आता ते सगळेच काही वाचलेले नाहीत, वाचता येत नाही, पण आपल्याला हवे असतात आणि कधीतरी ते वाचून होत. आता बघू म्हातारा झाल्यावर वाचायचं असं ठरवून चाललंय, मी आता पाहू जमतं का ते. पण ते खूप मोठं काम झालं तुम्ही जे केलंय ते अतिशय. तसं अरुण कोलटकरांवर नाही करावं असं वाटलं अंक. हा येस, तुम्ही फार आता खेळचे 44 अंक झाले आणि माझं एक स्वप्न आहे अरुण कोलटकरांवर 1000 पानांचा अंक करावा. अरे वा, आणि ते स्वप्न असं नाही, आय थिंक जवळजवळ 8-10 वर्षापासून माझ्या डोक्यात आहे. आणि मला असं वाटेल की मला असं वाटतं की 50वा अंक मी तो करून मी थांबणार आहे, तर आता वयाची भाग मी 56 वर्ष वय माझं. आणि पुन्हा बराच वेळ आहे अजून, काळजी नका. नाही तो भाग नाही, कोविडने आपल्याला एक मेसेज दिलेला आहे की फार काही होऊ शकत. खरं म्हणजे अगदी काल सुद्धा आमचा एक मित्र तडकाफडकी गेला, मागच्या महिन्यामध्ये दिनकर दाभाडे नावाचा एक मोठा कवी आमचा जवळचा तो गेला. कवींवर फारच से झालं या अलीकडच्या काळामध्ये, कोविड काळात आमचे गणेश उसेकर नावाचा अतिशय उत्तम कवी मित्र आमचा गेला. त्यामुळे आपण असं म्हणू नये, जितकी कामं पटकन करता येईल ती करत राहावी, आयुष्य वगैरे ही गोष्ट त्यात जाऊ नये, काम करत राहा. ते थांबण्याचं प्रयोजन असतं की मला आता चित्रकलेत बऱ्यापैकी काम वाटलं, म्हणजे बरेच कॅम्प मिळतात, आर्ट कॅम्प मिळायला लागलेत, मग ते एकाच वेळेस तुमचं लिखाणही, पुन्हा माझं लिखाण सातत्याने सुरू असतं, चित्रसंहिता आता अजून 1-2 चित्राची पुस्तकं येणार आहेत, पुन्हा एक शासनाचा मी कला विचाराचा एक प्रोजेक्ट करतोय, म्हणजे महाराष्ट्रात जो गेला 700-800 वर्षात कलेविषयीचा जे काही विचार झाला, 700-800 वर्षातल्या कलेवर जे काही मराठी कला विचार झाला, त्याचा 1-700 पानांचं माझं पुस्तक आता येईल. त्याच्यावर हे कोण करत आहे? साहित्य संस्कृती मंडळ. काय त्याचं स्वरूप जरा सांगा. त्याचं स्वरूप असं आहे की आतापर्यंत म्हणजे भारतीय चित्रकला किंवा शिल्पकलेवर महाराष्ट्रातल्या लेखकांनी जो काही कला त्यांचा कलाविषयक विचार मांडला, म्हणजे अगदी आपण हे म्हणूया दग गोडसे असतील किंवा बर्वे असतील, या सगळ्यांनी किंवा अनेक लोकांनी जे काही लिहिलं तर त्याचं स्वरूप काय आहे,
म्हणजे कलेचा विषय विचार त्यांनी कसा मांडलेला आहे आणि तो किती योग्य आहे किती अयोग्य आहे त्याची मांडणी किती ठीक आहे, तर असा सगळ्यांचा आढावा घेणार आहे. म्हणजे आता बरवीन वर्ष माझा लेखक जवळजवळ 60 पानांचा झालेला आहे बरवीनच्या चित्रात. हा म्हणजे मुद्दा कसा होता की बर्वेंनी चित्रकार म्हणून बर्वे आणि कला समीक्षक म्हणून बर्वे, बर्वेंनी जी काही मांडणी केली कला विचाराची स्वरूप आजचं किती जुनं नवं आहे किंवा त्याची अजून उरली आहे. जसं आपण मर्डेकरांचं आर्ट आणि ज्ञान हे पुस्तक पाहिलं तर लक्षात येतं की त्यातले बरेचसे विचार कला विचार आता तसे कालबाह्य वाटतात. तर मग त्याची पण मांडणी की आपण ते कितपत आता स्वीकारायचे आहे की तो विचार आता किती, तर तो इंटरेस्टिंग होणार आहे. म्हणजे मला ते चॅलेंजेबल वाटलं ते काम. सुंदर आहे कल्पना, ही कल्पना छान आहे. मला जरूर सांगा आधी आपण त्याच्यावर काही कार्यक्रम करता आला करू, एखादा व्हिडिओ करू आपण, कारण हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. माझी इच्छा एवढीच आहे की चित्रकलेवरचं लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत, निदान त्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत जायला पाहिजे, मग ते पुढे जाऊ शकतं. उलट झालंय म्हणजे मी हे ज्या पद्धतीने केलं सुरू तर ते चित्रकला बाह्य लोकांपर्यंत अधिक पोहोचलं, चित्रकारांपर्यंत नंतर पोहोचलं, असा एक मी हे बघितलं. असं होतं मला की साहित्यातलं लोकांपर्यंत उशिरा जात, बाहेरचे लोक त्याला म्हणजे खरं खरं. पण हे सुंदर काम करताय तुम्ही आणि काय काय घेतलंय त्याच्यामध्ये, बर्वे झाले तुम्ही, गोडसे घेतले सगळेच, म्हणजे अगदी मेजरली दग गोडसे आहेत, बर्वे आहेत, बोलकर आहेत, भोळकर आहेत सगळ्यांचे. फक्त आपल्याकडे अडचण काय लक्षात आली माझ्या की ज्याला आपण कला विचार म्हणतो असं किती लेखन मराठीत झाले, किती निराशा झाला. आपल्याकडे कला विचार म्हणून लिहिणारी मंडळी फार कमी आहे. आपण काय करतो, आपण संभाजी कदम वगैरे घेतलेत का, संभाजी कदम वगैरे त्यांच्यावरही माझं काम झालेलं आहे. मुळामध्ये आपण चरित्रात्मक कलाविषयक लेखन करतो जास्त करून. एकतर आपल्या मराठीतल्या कला लेखनाचा जो एकूण बाज आहे तो एक तर चरित्रात्मक आहे किंवा डॉक्युमेंट त्याचं एक आपण दस्तावेजीकरण करायचं असा एक भाग आहे, किंवा मग इतिहासाचं पुनर्लेखन आहे. म्हणजे इतिहास जो आहे तोच नव्याने सांगणार आहे. पण ज्याला निर्मिती मागच्या संकल्पना, निर्मिती मागच्या प्रेरणा किंवा एखाद्या कलाप्रवाहाचं दुसऱ्या कलाप्रवाहात रूपांतर कसं होतं, दादाइझमचं काय झालं, आपण भारतीय लोकांनी काय घेतलं किंवा भारतीय कलेतून बाहेर काय केलं, असा जो काही एकमेकावर होणारा प्रभाव, एकमेकावर होणारे कचे पडसाद. म्हणजे आपल्याकडे आपण बघा की आपल्याकडे त्यांचे पॉलकी आपण आपला सगळ्यांचं आहे तिकडून आपण काढलो आपल्याकडे. आता आपण गायतोंडेंच्या चित्रामध्ये काय त्यांचं जे अमूर्त आहे अक्षरक आहे, पुन्हा आपण अमूर्त जो शब्द वापरतो त्याच्या मर्यादा काय आहेत, अशा खूप गोष्टी ज्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. पण मला असं वाटतं दुर्दैवाने त्या दृष्टीने ते झालं नाही. आता त्याची कारणं मला असं लक्षात आली की बरीचशा चित्रकारांना खूप कळतं पण त्यासाठी लागणारी जी साहित्याची भाषा आहे तिचा अभाव काहींकडे असला पाहिजे असं मला म्हणजे आहे. तुम्ही म्हणताय तो मुद्दा आहे, त्यातला मी माझा अनुभव तुम्हाला सांगेन की मी ज्यावेळी या क्षेत्रात आलो म्हणजे मी चित्रकले जे कोल्हापूरला शिकायला आलो त्यावेळी मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वाया मुंबई मराठी आलो होतो. माझं वाचन प्रचंड होतं आणि तिथं मी सगळंच वाचलं होतं, म्हणजे मी घरात वाचत होतो शिवाय लायब्ररी होत्या. आणि मग जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा मी कॉलेजला एक वर्ष बंक मारला आणि मी मुंबई मराठीत बसून लागलो संदर्भ विभागात आणि मग सतत वाचणं, म्हणजे तुमचा जे सगळे लिटल मॅगझिनचे सगळे अंक मी त्या काळात वाचले होते. म्हणजे मी ज्यावेळी अशोक शाणीला वगैरे भेटायला गेलो गप्पा मारायला तर तिथे वाचल्यावर तो आवाकच झाला. तर अरे तुरेच डायरेक्ट म्हणजे तू अहो जाओ काही म्हणू नको, तर ते बरोबर नाही वगैरे असं एकदमच ग्रेट एकदम. म्हणजे आणि आमची इतकी मैत्री झाली, मग कोलटकर भेटले, मग वसंत गुर्जर भेटले, कोण नाही असं नाही. म्हणजे त्या काळात आमचा तो खूप मोठा कॉफी हाऊसचा अड्डा होता. तर याच्यामुळे मी माझं हे वाचन प्रगल्भ होतं आणि मग मी इथे ज्यावेळी आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या क्षेत्रातल्या लोकांचं वाचनच नाही आहे, त्यांना माहितीच नाही साहित्य म्हणजे काय किंवा काय. हा इथे सगळं आणि तिथं सगळं ते सुरुवात झाली की अरे आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातून एक लिटल मॅगझिन मीच सुरू केलं कॉलेजमध्ये असताना, वेद नावाचं, एक दोन चार अंक काढल्यानंतर आम्ही झोपलो पूर्णपणे. आणि मग जे सुरू झालं ते चिन्हचं, चिन्ह ते जवळजवळ 87 असा तो, हा तो असा तो सगळ्याचा प्रवास आहे. अर्थात मी माझ्या मर्यादित काम केलं, कारण तुम्हाला कल्पना आहे त्याची कितीतरी किती काय असतो कष्ट आणि त्याचा त्रास असतो, आर्थिक हे किती असतो. तर तुम्हाला खूप काही गमवावं लागत असतं, भयंकर भयंकर. चित्र गमावलं ना मी, चित्रकार मी होतो, सगळंच प्रचंड काम केलं आणि तेच मला बाजूला करावं लागलं. आता परत सुरू होत आहे काम,
पण मला असं काही एक्झिबिशन करावं वगैरे असं काही वाटत नाही, स्वतःसाठी काढावं असं मला वाटतं. हे मी का शेअर करतोय की या सगळ्या ह्याच्यातून मी गेलोय आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, म्हणून तुमचं काम हे अतिशय महत्वाचं आहे. हे आज नाही पण आणखीन एक 10-20 वर्षानंतर ज्यावेळी लिटररी हे असलेले लोक येतील, विद्यार्थी इथे येतील, आता आमची जी डेनोवाची चळवळ आहे ती त्यासाठीच आहे की हे वाचलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्याच्यातून पुढे यायला पाहिजे आणि मग या सगळ्या कला जोडल्या जातील, मग तो नाटकाशी जोडला जाईल, सिनेमाशी जोडला जाईल. बेसिकली मला असं वाटतं की हा दोष आपल्या त्या कला शिक्षण पद्धती शिक्षण पद्धतीमध्ये आणि आमची तर फारच मागासलेली आहे, फारच. म्हणजे मुळात आपल्याला बघा की 700-800 वर्षापूर्वी चित्रसूत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. नाही तुमचं हे घ्या ना, तुमचं अजिंठा घ्या, सगळं प्रकरण. त्यांची मांडणी काय चित्रसूत्राची की तुम्हाला सगळ्या कलांचा परिचय असणं आवश्यक आहे. इतकी साधी गोष्ट आपल्या कलाविषयक अभ्यासक्रमात आपण किती आणली. आता तुम्ही चिन्ह का काढू शकला, तुम्ही म्हटलं ना की वाचन. जोपर्यंत मला असं वाटतं की वाचन संस्कार हा चित्रकारांवरही फार आवश्यक आहे, पण अर्थात असे खूप चित्रकार आहेत भारतात की ज्यांचं वाचनही अतिशय समृद्ध आहे. म्हणजे आता विनोद भारद्वाज नावाचे संरक्षक माझे मित्र आहेत, किंवा आता अशोक भौमिक नावाचे मोठे चित्रकार माझे मित्र झाले. तर मला बरीच नाव आहेत अशी. हा, तर ही लोक त्याच्यामुळे परिणाम असा होतो की त्यांचं जर वाचन असेल तर त्यांच्या त्या कामात पण ते दिसतं, त्या निर्मिती मागे ते येतं. दुर्दैवाने मराठीमध्ये तो एक, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की तो एक अभाव वाचनाचा किंवा इतर कलांशी संबंध असण्याचा, म्हणजे संगीताशी संबंध असणं, नाटकाशी संबंध असणं, इतर कलांशी, तो अभाव मला वाटतं आपल्याकडे महत्वाचं कलाविषयक लेखन न होण्यामागे आहे. बरोबर आहे, अगदी आपल्याला फक्त हेच माहिती आहेत, मुळगावकर आणि त्याच्यानंतर दलाल, एवढे दोनच आधुनिक चित्रकार माहिती आहेत आपल्या मराठी. हा सगळा गोंधळ आहे, म्हणजे त्याला एवढे दोन ज्येष्ठ श्रेष्ठ चित्रकार मराठीत आहेत, गायतुंडे किंवा बर्वे, हे त्यांना ज्ञानच नसतं, तर त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. आणि तो काढायचा लिजेंडरी नावं सांगतायत, पण आपल्याकडे आता यशवंत देशमुख सारखा अतिशय महत्वाचा चित्रकार आहे, राजेंद्र कापसे सारखा अतिशय महत्वाचा चित्रकार. तुम्ही बघा ना की आपल्या आपल्याच वयामध्ये, म्हणजे साधारणतः 50-55 मध्ये असे कितीतरी महत्वाचे चित्रकार आहेत की ज्यांना आपल्याला माहिती आहे की भारतात त्यांचं काय बऱ्यापैकी एक रेप्युटेशन आहे. तर आपण तिथपर्यंत हे पोहोचले नाही तर मग गायतोंड्यांपर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार, ते सगळं बघायला पाहिजे. पण मला असं वाटतं की हा आपल्या एकूणच व्यवस्थेचा भाग आहे. आपल्याकडे कला नेहमी तिसऱ्या चौथ्या पाचव्या क्रमांकावर अतिशय दुय्यम स्वरूपावर राहील, आपल्याला पाहणंच माहीत नाही. म्हणजे ज्याला आपण दिठी लागणे म्हणतो, म्हणजे ज्ञानेश्वरांचा शब्द, की दिठी लागण्याची प्रक्रिया आपल्याकडे खुलतच नाही, आपण त्या आधीच्या पलीकडे पाहतच नाही. म्हणजे मी चित्रसंहिता पाहणं या संकल्पनेवर एक छोटंसं काम करतो, अजून त्याच्याविषयीचं नवीन लेखन आहे माझ्याकडे. पण पाहणं काय, आपल्याकडे पाहणं संकल्पनाच नाहीये. इतक्या प्राथमिक अवस्थेत आपली कलेविषयीची समज आहे, म्हणजे आपल्या समाजाची, तिला दुरुस्त कशी करायची आहे. म्हणजे मी जेव्हा एक सहज एक अनुभव शेअर करतो की जेव्हा मी जहांगीरला जातो, एखाद्या नवीन आर्टिस्टचं काम असतो, त्या सगळ्या कलरचा वापर त्याने इतक्या आटापिटाने केला, तर पिवळा, लाल, हिरवा, म्हणजे त्याला हे कळायला पाहिजे की माझा एक कलर असतो, चित्रकाराचा स्वतःचा एक रंग असतो, त्याची एक रंगसंहिता असते. ह्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचूच दिले नाही जातो की बाबा एखादा चित्रकार एखादा विशिष्ट रंग का वापरतो, त्याला त्याच चित्रात काय काम करावं. तर रामकुमारांचं काम बघा, त्यांच्या अख्ख्या सगळ्या ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये हां की तुम्हाला एक विशिष्ट रंगच दिसणार आहे, का वापरत नाही. सुजाचं काम करतो बघा, मंजित बाबांचं तुम्ही बघा, तिथे एक विशिष्ट प्रकारचे ते रंग वापरतात, असं खूप आहे. पण मला वाटतं ते पुन्हा तिथंच येतं मग की तुमच्या तुम्ही आता जी नावं घेतली ते सगळे प्रचंड वाचक होते, त्यांचं वाचन भन्नाट होत सगळ्यांचं. रामकुमार काय, रामकुमार त्यांचं सुंदर लिहिलेलं आहे, अतिशय महत्वाचे कथाकार पण आहेत माहिती, एकदम कथाकार आहेत. हो हो, अगदी अगदी, मी सगळं कळून प्यालो हे सगळं फार पूर्वी, म्हणजे दिनमान वगैरे हे सगळं मला आमच्या आमच्या माझ्या संस्काराचाच भाग आहे. सारिका धर्मयुग, सारिका त्या काळात ती सगळी होती. हिंदीत मात्र हे हा हिंदीत मात्र कला विचाराच्या बाबतीत गांभीर्य दिसत, म्हणजे पूर्वीपासून, म्हणजे मी त्याच्यावर असं एक काम डोक्यात आहे माझ्या, त्याच्यावर एक प्रोजेक्ट करायचं, कसं वेळ मिळेल माहित नाही. पण हिंदीमध्ये बऱ्यापैकी गांभीर्याने काम झालेलं आहे, म्हणजे आणि आज काही लोक लिहिणार आहेत, चांगल्या पद्धतीत लिहितात, चांगलं लिहितात.
पण मग मी तुम्हाला असं विचारेन की आता हे सगळं आपण हे थोडं थोडं बोलत जातो सगळ्या गोष्टी म्हणजे गप्पाच आहेत या सगळ्या. याच्यामध्ये तुमचं हे जे चित्रसंचित सदर सुरू झालं सकाळमध्ये त्याची कहाणी काय? ती एक म्हणजे खरं इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बर, मला सकाळमधन फोन आला की असं असं एक सदर सकाळला आपल्याला तुम्हाला लिहायचं आहे. तर तोपर्यंत मी एकही ओळ कलाविषयक लिहिलेली नव्हती. तुम्ही पुण्यात होता त्यावेळी का आणखीन कुठे? पुण्यात होतो. अच्छा, बर. मी पत्रकार म्हणून अनेक लिहिले, म्हणजे पत्रकारितेतले मी बातम्या लिहिल्या, मी रिपोर्टर्स लिहिले, कविता लिहिले, मी नाटक लिहिलं, मी कादंबरी लिहून ठेवलेले आहेत, म्हणजे बाकी सगळं लिहिलं, पण कलेविषयी मी एकही ओळ लिहिलेली नव्हती. आणि त्याचे संपादक आहे ते म्हटलं की तुम्ही कलाविषयक लिहा. तर मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्हाला असं का वाटलं की मी लिहिन? तर त्यांनी एक सुंदर उत्तर दिलं होतं की मी खेळचे अंक पाहिले नाहीत आणि मला असं वाटतं मी लिहू शकता. काय त्यांचं नाव संपादकांचं? मी आता विसरलो, कुलकर्णी म्हणून आहे. बरोबर. पण तेही अफलातून म्हणजे अतिशय अभ्यासू माणूस, म्हणजे माझ्या लेखातल्या काही चुका ते अतिशय नेमकेपणाने घ्यायचे की अरे हे एडिट करू शकतो. हा, म्हणजे भेट नाहीये खरं. म्हणजे या पुस्तकाचं क्रेडिट त्या दोन लोकांना, एक माझ्या बायकोला आणि एक त्यांना, यासाठी की मी त्यांना नाही म्हणालो. प्रदीप कुलकर्णी का? हा, प्रदीप कुलकर्णी. येस, येस. प्रदीप म्हणजे अतिशय, मला असं वाटतं की वर्तमानपत्रातल्या एखाद्या पत्रकाराला कलेविषयी इतकी उत्तम जाण असणं, दुर्दैवाने माझ्या त्यांच्या भेटीच झाल्या नाही, कारण मी सतत बघत असतो आणि मी अजून त्यांना चित्रसंहिता द्यायला जाऊ शकलो नाही. अच्छा, म्हणजे मला जायलाच वेळ मिळाला. पहिलं ते काम करा आता झाल्यानंतर. हो, नाही म्हणजे खरं म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर पहिलं ते काम करायचं. आणि मी त्यांना अनेकदा फोन केला, म्हणजे फोन बऱ्याचदा लागत नाही अनेक गोष्टी. तर मुळामध्ये कसं, त्यांनी मला सांगितलं नाही तुम्हाला लिहायचंय, म्हटलं नाही मला शक्य होणार नाही. तर ते म्हणजे असं नका करू, विचार करा, तुम्ही घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मग मला बायको असं म्हटलं की तू असं नको म्हणून, मला वेळ नाही, येत नाही असं. मग मला ते चॅलेंजिंग वाटलं की उगाच असं ग्लॅमर स्वतःला हे करू, तुला येत नाही असं कबूल कर. नाही सांग, नाही म्हटलं असं कसं येत नाही. हा, म्हटलं असं कसं येत नाही, मी करणार. मग मी त्यांना तरी सुद्धा म्हटलं की मग तुम्ही मानधन काय देणार वगैरे. मग मानधनाच्या अडून त्यांना ते टाळायचा प्रयत्न केला. ते म्हटलं ठीक आहे, जास्तीत जास्त मी प्रयत्न करतो, तुम्हाला काय इतरांपेक्षा थोडं जास्त मिळून देतो. त्यांनी तेही केलं आणि शेवटी मी ते स्वीकारलं. आणि त्या काळात मी गावी काहीतरी कामात होतो आणि पहिलं आर्टिकल छापून आल्यानंतर मला अरुण जाखरेंचा फोन आला की हे पुस्तक मी करतो. म्हणजे अरुण जाखरे अतिशय अभ्यासू प्रकाशक, दुर्दैवाने त्या आता नाही आणि माझे चांगले मित्र. पण मला असं वाटलं की हे एक बळ देणारी गोष्ट होती. आणि मग मी असं ठरलं की आता आपल्याला हे सिरियस करायला लागेल. आणि मग त्या काळात एक मिनिट, हे काय येते? एकच मिनिट, काही हरकत नाही, सावकाश. हा हा, प्रॉब्लेम नाही ना, चेक करा. एक मिनिट, मी जरा बॅटरी पण माझी चेक करतो. कोणी नसल्यामुळे मी सगळं एकटं करतो. हा, बोला. तर मग मात्र म्हटलं हे गंभीर आणि गांभीर्याने घ्या. आणि माझी एक म्हणजे मला ती सांगायला आवडते की माझी सवय आहे कुठली गोष्ट करायची तर ती मग म्हणा. आणि मग त्या काळात मी जवळजवळ आय थिंक त्या वर्षभरात मी एक लाख दोन लाख पुस्तक कले. हो, मला अरे हे समजून घ्यायचंय. आणि महेंद्र दामले म्हणून माझे मित्र आहेत, नितीन अरुण कुलकर्णी मित्र आहेत, वसंत आबाजी डहाके, दागू काळे आहे, रवी, चार पाच माझ्या मित्रांशी मी, किंवा नागनाथ कोतापल्ले आहेत, या सगळ्या मित्रांशी मी कन्सेप्च्युअली मग ते बोलायचो, चर्चा करायचो आणि मग पुस्तक. मग हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला ते आता जमत आहे, म्हणजे तुम्ही येतात ना, मग एका विषयातून दुसऱ्या विषयात जाणं. आणि बेसिकली मी लेखक असल्याने मला तसं वाटतं की ते काय खरं अवघड नव्हतं माझ्यासाठी. कारण फक्त प्रश्न असा होता की त्या पुस्तकाचं स्वरूप कसं असावं. तर मला असं लक्षात आलं की मला चित्रकलेकडे जाताना जे काही अडचणी आल्या, की मला म्हणजे मी अगदी सुरुवातीला चित्र काढताना ऑइलमध्ये मी पाणी टाकलं होतं, मला माहीतच नव्हतं. म्हणजे माहित नाही,
पण लोक सांगायचेही नव्हते म्हणजे मला तेही अनुभव खरं फार गमतीशीर आहे की पण त्या मग मला जे कुतूहल पडलं कलेकडे जाताना चित्रकार होताना चित्रकलेत जाताना मग त्या कुतूहलाच्या अंगाने मी लिहायला सुरुवात केलं की त्या प्रकरणात म्हणजे मला काही प्रकरण तर वाचकांनी दिली म्हणजे मला एका मुलीने फोन करून विचारलं की सर कलर पॅलेट म्हणजे काय चित्रकलेत मी म्हटलं मला कुठे माहिती ना मग मी ढाक्यांना फोन केला की सर कलर पॅलेट काय प्रकरण तर ते म्हणजे आपल्याकडे जे काही रंग सुरू झाले मग मी त्याच्यासाठी पुन्हा गुगल पुन्हा पुस्तकांचा शोध आणि मग मी रंगसंहिता हे टायटल मला सापडलं की अरे प्रत्येक चित्रकाराची संहिता असायला लागेल मग ती संहिता काय असते मग त्या चित्राची निर्मिती काय झालं की या सगळ्यातून मला स्वतःला मग शोधता आलं मग मी ते इकडे गेलो मग ते शोधणं ते रेफरन्स मिळवणं त्याच्यासाठी रात्री ग्रंथालयात जाऊन बसणं ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मग ते हळूहळू आय थिंक मला वाटतं ते मग सापडत गेलं आणि मला नंतर मग त्यात आनंद मिळायला लागला की अरे इंटरेस्टिंग आहे आपण अजून हे वेगळ्या पद्धत करूया पण त्याच्यानंतर अजून दोन पुस्तकं होतील एवढं मी काम करून ठेवलं म्हणजे ते पण मग सकाळमध्ये सदर सुरू झाल्यानंतर काय प्रतिक्रिया आल्या चित्रकारांच्या म्हणा लेखकांच्या म्हणा त्या मला जरा समजून घ्यायचं विशेषतः पुण्यातल्या लोकांच्या पुण्यातल्या हा तर मला प्रदीप कुलकर्णींनी एकदा सांगितलं की बऱ्याच लोकांची त्याच्यावर तक्रार आहे तुम्ही यांना कसं चित्रकलेवर लिहायला सांगितलं यांचा काय संबंध चित्रकलेशी तर त्यांनी त्यांना विचारलं की प्रॉब्लेम काय म्हणजे ते वाईट लिहितायत का म्हणजे प्रॉब्लेम तुमचा काय त्यांच्याविषयी नाही लिहितात चांगलंय मग मग प्रॉब्लेम काय नाही ते कलेतले नाही म्हणजे ज्याला कारण तो आपण त्या सिस्टीम मधून किंवा मी त्या कला शाळेतला विद्यार्थी नाही असं त्यांचे काहीतरी ऑब्जेक्शन होते त्यांचे शिक्षणाचेच प्रॉब्लेम आहेत सगळे बरं का हे सगळ्यांना येतात ते ही सदर साधारणतः 3-4 महिन्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हेच लोक जे तक्रार करणाऱ्यांपैकी होते हेच लोक मग मला अगदी मी गेल्यानंतर पुढेच्या खुर्चीवर हात धरून बसवायला लागले आणि एकदा बोलवायला लागले मला वाटत की हा भाग होतो आणि एक गोष्ट मात्र मला नीट करता आली नाही ती म्हणजे लेखन बऱ्यापैकी दुर्बोध होतो हा अनेक वाचकांचा थोडा होतो की जड होतो ते मला ते सुबोध करता नाही आलं जे आज जितकं व्हायला पाहिजे आणि माझा आज प्रयत्न आहे की आपण किती सुबोध करू शकतो पण प्रॉब्लेम काय आहे कलेतल्या संकल्पना आता इतक्या किचकट ऑलरेडी आहेत की त्या पुन्हा त्याला पर्याय काय आपण सोपं करून कसं सांगणार पण ते मुळातच इतकं गुंतागुंतीचं विश्व आहे तर ते थोडं मला असं वाटतं मी ते करू शकलो नाही की म्हणजे ज्याला एक सामान्य वाचकाला वाचायला आपण अजून सोपं करून सांगू शकलो पाहिजे ते मला जमलं ते मला असं वाटतं पण तो टेरिफिक अनुभव होता आणि मला असं वाटतं की मला चित्रकार म्हणूनही त्याने समृद्ध केले की मला सुद्धा अनेक गोष्टी नव्याने कळल्या अरे अच्छा हे असं आहे कारण आपण तिकडे गेलोच नसतो तर तिकडे कळलं नसतं आणि त्यानंतर माझं कामही बदललं माझ्या कामात त्याचा परिणाम दिसायला लागला आणि आता मला असं वाटतं की मी कला समीक्षक म्हणून काम करावं मला ते इंटरेस्टिंग वाटतं त्यामुळे मी आता खूप वाचतो त्याविषयीचं आणि आता योगायोगाने हा प्रोजेक्टही मिळाला ते करतो किती तास वाचता रोज नाही अजूनही 4-5 तास माझं वाचन आहे डेली आहे रोज म्हणजे माझा जो टायमिंग मी रात्री 2 वाजता झोपतो तर 3-4 तास दिवसात जिथे काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये जास्त वाचता का कविता ललित साहित्य आता चित्रकला आणि कवितेचच वाचतो बाकी जवळजवळ वाचतो म्हणजे मी आता बघा काही जवळजवळ 300-400 पुस्तकं या काळात मी कादंबऱ्या विकत घेऊन ठेवलेल्या नाटकं घेऊन ठेवली ती वाचन म्हणून घेऊन ठेवले वाचणं होत नाही वाचणं नाही वाचणार आहे म्हणजे फ्युचरमध्ये वाचायचं म्हणून मी घेऊन ठेवतोय पण नक्की पण आता मात्र मी विशेषतः कलाविषयक आणि कवितेचं कविता तर मी कायमच वाचतो म्हणजे मला वाटतं की मी कवी आहे हीच पहिली गोष्ट माझ्यासाठी कवी असतो बरोबर आणि तो आनंदही मला कवितेने दिलाय नावही दिलंय पण एक प्रश्न विचारेन मी खेळ तुम्ही काढला तर खेळच्यावर चित्रकलेचं चित्रकाराचं चित्र छापायचं ही कल्पना कशी आली नाही काय झालं होतं की शब्दवेच्या काळात म्हणजे त्याच्या मागे जाऊन काळात मला पहिल्यापासून चित्रकलेविषयी आदर किंवा आस्था असल्याने त्यात चित्र असावी असा माझा अट्टा असायचा मग त्या काळात मध्ये मी काही लोकल ज्यांना मी चित्रकार ओळखायचो त्यांच्या घरी जाणं त्यांच्या मागे लागणं पाठपुराव करणं आणि अतिशय वाईट अनुभव माझा फार म्हणजे त्या लोकांनी सहकार्यच केलं म्हणजे जे काही अपेक्षा नाही करायचे नाही खूप फिरवायचे नंतर हे देतो आणि त्या काळात ब्लॉग बनवायला लागायचे तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला अगदी मी सुरुवातीच्या अंकांमध्ये ब्लॉग बनवून छापलाय आणि नंतर ऑफसेट होतो हा उशिरा म्हणजे आय थिंक ती गोष्ट असेल 1997-96 आम्ही शब्द सुरू केलं नाही त्या काळामध्ये नंतर माझा स्वतःचा प्रेस होता आणि मी स्वतः मुद्रक म्हणून काम केलेलं म्हणजे मला ट्रेडल मध्ये मी काम केलेलं आहे म्हणजे मला बाइंडिंग पासून छपाई पासून सगळी कामं मला स्वतः येत होती त्यामुळे अगदी म्हणजे तो पण या सगळ्या गोष्टी मला वाटतं मला
माझ्यासाठी उपयोगी ठरल्या नंतरच्या काळात. तर त्यामुळे मग मला चित्र असणं गरजेचं वाटायचं आणि मग एका वळणावर मी चित्रकार होण्याचं, हा मी माझ्या सांगायचं राहिलं तर मी चित्रकार होण्याचं मुख्य कारण खेळ आहे. कारण मला माझ्या एका जवळच्या मित्राने, जो अतिशय चांगला चित्रकार आणि कवी, त्याने, मी त्याचं नाव नाही सांगत त्याला वाईट वाटेल, पण त्याने मला ती चित्र मला वापस मागितली का तर एका मोठ्या कवीने, म्हणजे त्याच्या दृष्टीने मोठ्या कवीने ती त्याला मागितली होती छापायला. मला घड झालं की आपला जवळचा मित्र आणि हे असं का होतं, म्हणजे आपल्याला त्याने देतो दुसऱ्या लिहिली, म्हटलं मग हीच गोष्ट उणीव आहे ना खेळसाठी की मग आपणच का काढू नये. आणि योगायोगाने कुठेतरी दिल्लीत की हैदराबादला कुठेतरी मी याच काम पाहिलं जोगिन चौधरीच. अच्छा. आणि मला असं वाटलं की अरे मी करू शकतो काय माहित की म्हणलं. आणि जोगिन चौधरीचं मी आजही म्हणजे त्यांचा फॅन आहे. गणेश पायन आणि जोगिन चौधरी माझे म्हणजे प्रचंड आवडते चित्रकार आहे. जोगिन चौधरींना खूप फॉलो केलं, खूप कॉपी करत सुरत हे काळात. म्हणजे सुरुवातीचे काही माझे चित्र पाहून काही चित्रकारांनी यांच्याकडे तक्रार पण केली, आपले शांताराम पवार सरांकडे. काय म्हणून? की हा माणूस काहीतरी अश्लील छापतो. म्हणजे म्हणजे मलाही शांताराम पवारांनी सांगितलं किस्सा की अरे तुझ्याविषयी तक्रार आहे बरं का काही चित्रकारांनी. शांताराम पवारांचा काय संबंध तुमचा? माझे अतिशय चांगले संबंध त्यांच्याशी. अच्छा. म्हणून ते काय म्हणाले की अरे तुझ्याविषयी की तू हे खेळ मधून म्हणजे मी काही बरीचशी चित्र उघडी नागडी छापतो ती थोडीशी, आणि तशी होती सुरुवातीच्या काळात. पण मला ते एक वेळ होतं की जोगेन चौधरींच्या मागे जायचं, मग त्यामुळे त्या सगळ्या अतिशय बऱ्यापैकी ते थोडस बोर्ड किंवा विभत्स असण्याकडे होत होते चित्र. मला ती त्या काळातली माझी अभिव्यक्ती होती, तर ती झालेली त्या पद्धतीनं ती सगळी कामं सुरुवातीला गेली. मग हळूहळू मग लक्षात आलं की आपण हे करून पाहूया आणि चित्रकार भेटत गेले. पण मग ड्रॉइंगला सुरुवात केली आधी, ब्लॅक अँड व्हाईट ड्रॉइंग सुरू केली. सुरुवातीला ती खेळ मध्ये दिसतात मला. हा तर मी ती खेळ माझ्या मुलाच्या नावाने छापायचे. तर मला ती विश्वासरावने एक दिवशी मला फोन करून विचारलं की मग अशी चित्र कोणाची आहे. मी म्हटलं सर सांगतो तुम्हाला भेटू. आणि मी त्यांना भेटलो तर त्यांना म्हटलं सर मी काढतो फक्त मी भीतभीतक नाव टाकत नाही. ते म्हटलं एक काम कर, कविता लिहिणं बंद कर, सोडून दे, याच्यात काय पडलेलं नाही, तू चित्र काढ. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे मला सांगायला आवडतं की विश्वासरावांना त्यांनी मला सांगितलं होतं तू 10 वर्ष काम केलं तर तुला स्वतःची ओळख. आणि मला प्राऊड वाटतं की आज मी भारतभर चित्र प्रदर्शन करतो, अनेक ठिकाणी मला येतं, मला आवडत मिळाले तीन चार मोठे, म्हणजे मोठं समुद्र येतो आपली तिथं अस्तित्व छोटं आहे पण एक आनंद मिळाला. आणि मग त्यामुळे मग माझी चित्रकलेची सुरुवात झाली. आणि आता गेल्या 4-5 वर्षापासून मी पूर्ण वेळ चित्रकार म्हणून काम करतो. व्यवसाय मी कुठलंही काम करत नाही चित्रांशिवाय आणि लिखाणाशिवाय, पूर्ण वेळ देतो त्याला. आणि त्यातून मला कॅनव्हास कॅनव्हास कधी सुरू केलं? नाही कॅनव्हास मी लागोपाठ, म्हणजे मला ते एक आहे की हे करून पाहू ते करून पाहू. हळूहळू मग बऱ्यापैकी म्हणजे मला पहिला कॅम्प, मला वाटतं त्या दिवशी आपण बोललेलो दोघं, मला आठवत असेल तर, मला पहिला कॅम्प 5 वर्षापूर्वी ललित कलाचा मिळाला बस माझं सिलेक्शन. आणि योगायोगाने तुमचा फोन आलेला होता कुठे आहात म्हणून, आपण त्या काळात त्या अंकाच्या शिकवतो. बरोबर. हा तर तो माझा पहिला कॅम्प, तर मला कॅम्प काय माहित नव्हतं, कॅम्प काय असतो, मग ते कसं काम करतो. 2 दिवस मला ते शोधण्यात गेले की लोक काय करतात, इतकं ते सगळं अज्ञान होतं. पण मला असं वाटतं की कलेकडे अज्ञानातून जाणं ही सुंदर गोष्ट आहे. त्या बात म्हणजे कलेचा प्रवास तुम्ही बघा की तुम्ही जर खूप शिकून गेलात तर तुमचे कन्सेप्ट इतके बांधलेले असतात की तुम्ही इतक्या चाकोरीबद्ध होता की तुम्ही असा उपट सुट विचारच करत नाही. पण मला वाटतं जर तुम्ही अज्ञानातून गेलात, म्हणजे कवितेकडे मी तसाच गेलो, चित्राकडे तसा तुम्ही गेलो, उद्या मी सिनेमा बनवेन तेव्हा तिकडे तसाच जाईल. मुद्दा असा आहे हा की अज्ञानातून जा. आणि माझा असा अनुभव म्हणतो मी इतक्या वर्षातला की ते अज्ञानात सुख असतं. तुम्ही चुकता, धडपडता, पण तुमच्या हाताला जी येत, म्हणजे आज जी मला स्टाईल म्हणून लोकांना आवडते ती खरं म्हणजे मला अनाटॉमी येत नाही म्हणून सुचली साईल. आज तिला लोक माझी स्टाईल म्हणतात, तिला हे ओळखतात, त्याने बहुत बढिया काम आहे. रंगाली आर्टिस्ट माझे खूप फॅन आहेत, बिचारे मित्र आहेत, त्यांना आवडतं का? तर ते बेसिकली ते अज्ञानातून सुचलेलं आहे, म्हणजे की अनाटॉमी येत नाहीये, मग ते करोडीत येत नाही, तर मग पुन्हा आता त्याला कसं मिटवायचं, कारण वेस्ट मारून बसलेलं.
आणि मी कधीच पेन्सिलने काम केलं नाही. पेन्सिलने आता मी मोठ्या काम करताना वापरतो पेन्सिल, पण डायरेक्ट करायचो. त्यामुळे मग आता ती अनाटॉमी दुरुस्त करायची, तर मग त्यातून ही साईज, ही जी काही शैली ती सापडत गेली आणि अज्ञात असून आलेला आहे. तांत्रिक दृष्ट्या काही अडचणी नाही आल्या सुरुवातीला? नाही आल्या ना, खूप सांगितलं ना तुम्हाला, म्हणजे मला कशा सोडवल्या. हा नाही सोडवलं, आता मला वॉश टेक्निक हा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो तो मला माहित नव्हता. पण काय झालं की एकदा मी चित्र एक वॉटर कलर काम करत बसलेलो होतो आणि पुण्यामध्ये त्यावेळेस अतिशय स्वस्त दरामध्ये ते मिळायचे हँडमेड पेपर, म्हणजे त्यावेळेस खूप स्वस्त आणि अतिशय शिवाजीनगर. तर मी बल्की काहीतरी 5-10 हजाराचे गठ्ठे घेऊन आलो ते 4-5. त्यामुळे काय उरले ते काम करायचं, तर एकदा माझ्याकडून सुटून रंग सांडला हातला त्या चित्रावर. आता करायचं का म्हणून मी त्याला बाथरूम मध्ये जाऊन ते त्या नळाखाली धरून ते हलून बाजूला केलं. हा आणि मग लक्षात आलं की त्याला पुन्हा एक इफेक्ट येतोय, मग मी ते करायला सुरुवात केली. पण नंतर वाचल्यावर लक्षात आलं की यालाच वॉश टेक्निक म्हणतात. मुळामध्ये जी काय एकदा धुणं पुन्हा ते करणं, तर त्या अनुभवातून ते येत गेलं. पण तांत्राच्या बाबतीमध्ये मला अनेक म्हणजे वर्ष गेली, अजूनही मला अनेक गोष्टींचं कळूक समजून घ्यायला लागतं. म्हणजे मला असा प्रश्न पडायचं की मोठमोठी चित्र एकसारखी कसं काय काढतात, तो शोध घेतल्यावर लक्षात आला की लोक त्याचे इमेजेस कॉपी करतात. है ना, मुद्दा की ती म्हणजे उदाहरणार्थ आता माझे बरेचसे आम्ही कॅम्पला जातो, तर मी ते सगळं पुन्हा ती इमेज बनवणार हे करणार, तर मग लक्षात आलं की लोक रेडीमेड इमेजेस आणतायत वापरतायत. मग ते तंत्र मग नंतर मला कळलं की अरे हा या पद्धतीत आपण काम करू शकतो. तर तंत्र आवश्यक आहे, पण यायला पाहिजे तंत्राचा एक भाग आहे. पण आता मला एक सांगा, म्हणजे तुम्ही आता हे सगळं केलं, तुमची ही मुळं मराठवाड्यात दडलेली आहे, ती देखील अजिंठ्याच्या जवळची, नक्की एवढं सगळं लिखाण करताय, तुम्हाला असं नाही वाटत का की अजिंठ्यावर किंवा तो जो काही जे काही झालंय इतिहास एवढा मोठा घडलाय त्याच्यावर काहीतरी अभ्यासात्मक लिहावं, त्याची कारणमीमांसा शोधून काढावी, त्याच्या टेक्निकवर लिहावं, कारण अशा स्वरूपाची पुस्तक कोणी लिहिलेली नाहीये, म्हणून मी तुम्हाला विचारतोय मुद्दाम प्रश्न. म्हणजे खरं म्हणजे आता ते असं होईल की मी विषय म्हणून, पण मला माझा एक मित्र तिथं काम करतो अजिंठ्या लेण्यामध्ये, ते लोकांना चित्रकलेविषयी माहिती देण्याचं काम करतो. तर मला ते बऱ्याच दिवसात वाटतं की मुळामध्ये अजिंठ्याविषयी ती आपल्याकडे जे उपलब्ध आहे, म्हणजे जे लेखन उपलब्ध आहे किंवा जो इतिहास उपलब्ध आहे तो बऱ्यापैकी गडबड आहे. प्रचंड. त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे ज्या लोकांनी पाहिलं ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, म्हणजे एक तर शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहिलं किंवा एक इतिहास म्हणून पाहिलं, कला म्हणून पाहण्याचा प्रयोग कमी झाला. की नेमकं त्या काळातल्या लोकांच्या काय प्रेरणा होत्या किंवा त्यांना हे का करावं वाटलं असेल, त्याच्यामागे राजसत्ता आपण ते मी चित्रसहित्यात चर्चा केली आहे, त्याच्यामागे वेगवेगळ्या जे काय प्रेरणा आपल्या पाहिल्या आहेत. पण ह्या प्रेरणा त्या लोकांच्या होत्या ज्यांनी याला फंडिंग केलं, पण त्या चित्रकारांच्या काय प्रेरणा होत्या ज्यांना आपण कारागीर म्हणतो त्या काळातली, त्यांच्या काही प्रेरणा असणार आहेत ना. मग ते इतक्या डिव्होशनली कसं करत होते किंवा हे टेक्निक त्यांनी कुठून आणली, पण कोणतेही तंत्र आपोआप येणार नाही. मग याचा अर्थ त्या काळामध्ये काही उपलब्ध होती का? म्हणजे उदाहरणार्थ मी अजिंठ्या लेण्यातल्या सगळ्या रंगसंगतीची चित्रातली, मग त्या चित्रकारांसमोर कोणतं होतं, ते कुठून आलं होतं? जसं आपण मिनीचेअरमध्ये म्हणतो की ते पर्शियन आलं, पर्शियन चित्रकलेकडून ते आपण घेतलं उचलं, तसं मग ह्या अजिंठ्याच्या अगोदर काय होतं यांच्या, की त्या काळामध्ये भारतातच ती कला इतकी विकसित होती असं काही होतं का? अशा खूप गोष्टी त्या अनुषंगाने व्हायला पाहिजेत. संस्कृती, हा म्हणजे कल्चर प्रकरण. हो म्हणजे तुम्ही बघा इतक्या वर्षानंतर आजही अजिंठ्यातली सगळी कामाची तुम्ही त्या अनाटॉमी बघा किंवा त्यांचे विषय बघा, त्यांना बघा की इतकी प्रगल्भता एकाएकी एक शक्य नाहीये की आले आणि काय. सारखं आपला म्हणजे मी त्या पुस्तकातही अनेकदा म्हटलंय की मला असं वाटतं की कलेचा फार थोडा इतिहास आपल्याला माहिती, अनेक कलेची रूप अजूनही अज्ञातात असावी, ती कधीतरी एकदम आपल्या समोर येतील, उत्खननातून ते बाहेर येतील. म्हणजे आपल्या समोर जितका पिरियड आहे, म्हणजे फार कमी काळातलं जे काही लिटरेचर आहे, कमी काळातलं जे काही चित्र रूप आहे, शिल्प आहेत, ते फार कमी. एक मोठा कालखंड मी वारंवार त्या पुस्तकात म्हटलं की एक मोठा कालखंड आपण मिस केलेला आहे. आता तर बहुधा आपल्या अवतीभोवती इतकं भयंकर झालेलं आहे की आता ते शक्य पण वाटत नाही, काही घडत आता शक्य नाही वाटत खरं. पण काहीतरी करायला पाहिजे त्याच्यावर असं मला वाटतं. हो, याच्यावर एकच होऊ शकतं मला असं वाटतं की तुमच्या माझ्यासाठी ज्यांना हे वेड आहे, ज्यांना हा
स्वतःसाठी लागणारी मला तो ऊर्जा पुरवणारी गोष्ट वाटते. अशा काही लोकांनी सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही चिन्ह करता तसं अजून 10 वर्षांनी दुसरं चिन्ह करणारा एक सतीश अजून एक मुंबई शाळेत आला पाहिजे. अशी लोक घडवण्यासाठी आपण काय करू शकू असा एक काहीतरी या निमित्ताने आपण एक 4-5 व्यासपीठ एकत्र येऊन काही करता येईल का महाराष्ट्रातल्या काही लोकांना आपण बोलू शकतो का का वाटत नाही मला सांगा. नियतकालिक म्हणजे आम्ही ज्या काळामध्ये शब्दवेद आलं अभिद आलं अभिदानंतर एक लागोपाठ 4-5 नियतकालिक आणि गंमत म्हणजे सगळे आमचे मित्र कंपनी होते लिहिणारे होते. आज किती अनेकालिक निघत आहेत मराठीमध्ये त्याचं स्वरूप काय ते तर आता इतकं विकृत झालेलं आहे की काहीतरी त्या विद्यापीठात त्याचे मार्क्स मिळतात म्हटल्यावर अतिशय घाणेरड्या स्वरूपात येत आहेत. अच्छा हा ते एक मोठं म्हणजे ते भयंकर प्रकरण आहे की ते प्राध्यापक मंडळी पैसे गोळा करून ते काहीतरी अंक छापणार आणि त्या लेखाची त्या लेखकाकडून पैसे घेणार असं उलट आहे प्रकरण. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार पीएचडी साठी ते मान्यता मिळवण्यासाठी वगैरे करतात. पीएचडी नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या याच्या पगारावाढीसाठी ग्रेड कॅरिक्युलम बरोबर चार म्हणजे तुम्हाला माहित असेल तर 65 आणि नियतकालिक मराठीत आहेत असं हो ऐकलंय मी. ते कुठे त्यांचे सत्कार करायला पाहिजे सगळ्यांचे. खरं तर महाराष्ट्र भयावह लोक आहेत ते भयानक. पण आपण कलेचा विचार करताना असं म्हणू की अजून कलेविषयक मला सांगा एक सुद्धा मराठीत कलाविषयक मासिक किंवा नियतकालिक का चालू शकलं नाही महाराष्ट्रात. म्हणजे तुम्ही वर्षातून एक काढला कारण त्याला आपल्या मर्यादा आहेत. मी तुम्ही बघा खेळचे अंक पाहिले तर जसं जसा माझा कलेकडे प्रवास वाढला तसं तसं खेळमध्ये कलेविषयक लेखन वाढलेलं आहे. आणि आता मी म्हणू शकतो की खेळचं स्वरूप हे साहित्य आणि कला असं आहे. कारण जोपर्यंत संपादक म्हणून आपण समृद्ध होणार नाही आपण काय देणार आहे लोकांना. त्यासाठी अशी जनरेशन तयार व्हायला पाहिजे. म्हणजे मी गेल्या 3 वर्षापासून अनेक कवी मित्रांना म्हणतोय नवीन मुलांना की अरे घ्या ताब्यात मला बाजूला होऊ द्या नाही येतो कुठे कुठे म्हणतात करूया कोणी येत नाही. तर त्यासाठी लागणारी जी काही एनर्जी आहे वेळ आहे पैसा उभं करणं आहे. म्हणजे अहो एक अक्षर चुकलं की मी अंक बाद केलेला आहे मला एक लक्षात आलं की एक खोटी चूक राहिलेली मी अंक बाद केलेला आहे. लॅमिनेशन चुकून मॅटच्या ऐवजी ते साधं आलं होतं गुरुजारांच्या व्यवस्थेत मी ते पूर्ण काढून नव्याने टाकायला लागलं की नाही त्याची वाईट दिसत त्याला असं वाटलं चकचकीत दिसायला पाहिजे छान दिसलं पाहिजे त्याची चूक नव्हती. म्हणजे ही जी काही अर्ज आहे ना ती नाही हो माहीत नाही नवीन मुलांमध्ये येईल की नाही पण आहेत असं वाटतं. माध्यम बदलत चालली आहेत. आता ते इलेक्ट्रॉनिक डिजिटल स्वरूपात जरी आलं पण तसंही होताना दिसत नाही. जो काय तो थिल्लरपणा दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता ब्लॉग लिहू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकता खूप सोपं येते आणि तिथं काय वाटेल ते करता येईल. हो म्हणजे चित्रकलेवर सुद्धा समजा ठीक आहे अनेकालिक जुनं झालं आपण म्हणूया एखादं चिन्ह किंवा खेळ जुनं आहे पण तुम्ही ऑनलाईन आताचे काही तुमचा जो इंस्टाग्राम आहे फेसबुक तरी कुठं असे किती लेखक नाही करतात पण लिहितात लोक लिहायला लागलेत. मी तर स्वागत करतो याचं लिहायला एकदमच काही शून्य असं नाही. हा फक्त काही काही लोक फारच वाईट लिहितात पण काही लोक मात्र लिहितात एवढं मात्र नक्की. म्हणजे ते एक चांगलं त्यांना घेऊन कुणीतरी अशी एक मोठी चळवळ करायला पाहिजे की जी ऑनलाईन असेल तिला. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही आता हे गच्चीवरल्या गप्पा करतात समजा आता याचं एक एस्टॅब्लिश झालंय की आता लोकांना माहिती इथं आपण काहीतरी वेगळ्या प्रकारची ही मॅड लोकांना एकत्र करतात. मुद्दा असा आहे की असंच काही लिहिणारी कलेविषयक लेखनाविषयी काही करू शकू का याचा विचार करा. म्हणजे उदाहरणार्थ मी आहे सोबत की मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये तो चित्रकारच असला पाहिजे अशी गरज नाहीये. तो लेखक असला तरी चालेल तो दुसरा चित्रकलेच्या बाहेरचा इंजिनियर असेल असे अनेक लोक आहेत वेगवेगळे. जसे आज कवितेमध्ये प्राध्यापक मंडळी कमी म्हणजे मराठी कवितेत मला जे नवोदच्या नंतरच्या काळातली जी कवी आहेत मेजरली सगळे ते प्राध्यापकच नाहीत. म्हणजे 99% प्राध्यापक नाहीत हा जो एक बदल आहे. तसं चित्रकला असला पाहिजे अशी अट नाही ना. अनेक लोकांनी ते जर केलं तर मला असं वाटतं की चित्रकला लिहिणाऱ्यांची संख्या आपल्याला वाढवायला लागेल. पाहूया तर आम्ही प्रयत्न तर करतो. आम्ही तर डिजिटल स्वरूप दिलंय चिन्हला गुढीपाडव्यापासूनच सुरू झालंय. हळूहळू ते गिअरअप होईल थोडा वेळ लागेल त्याला पण त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल असं मला वाटतंय. प्रयत्न करतोय मी. तुम्ही पण लिहा त्याच्यासाठी नक्की. म्हणजे मग ते जरा जास्त लोकांपर्यंत कारण हा एक मोठा प्लॅटफॉर्म करावा असं माझ्या डोक्यात आहे. नाही आता मला तो चित्रसहिताने एक अनुभव असा दिला की म्हणजे माझा मित्र आहे प्रकाशक त्याने विचारले फारच रिचली छापलं म्हणजे इतकी मोठी गुंतवणूक करून तर मी त्याला भीतभीत असं म्हणाल होतो की बाबा रे फार प्रती काढू नकोस.
इतकं महागडं पुस्तक 300 काढलं तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की 1.5 महिन्यात त्या प्रति संपल्या. बर. आणि आम्ही दोन्ही शॉक झालो की असं कसं होऊ शकतं ना, आणि इतकी महागडी पुस्तकं कसं घेऊ शकतात. त्यानंतर दुसरी आम्ही रिप्रिंट केली 300ची, ती आता जवळजवळ संपायला आली आणि अजून त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं नाही आहे. आता ते 1980 आहे. तर हा एक अनुभव विलक्षण आहे की लोकांना कलेविषयी जाणून घ्यायचं. अनेक लोकांनी सांगितलं म्हणजे जे कलेविषयी रिलेटेड आहेत, प्राध्यापक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, सर आम्हाला हे पुस्तक हवं आहे कारण आम्हाला कलेविषयी लेखनाची गरज आहे. तुमचंच नाही कुणाचं ते मिळेल म्हणजे आपल्याकडे कलेविषयक लेखन वाचायला उत्सुक वर्ग आहे. आहे. आपण द्यायला कमी पडतो. निश्चितच खूप आहे. मी चिन्हाच्या अनुभवातून गेलो आहे त्यामुळे मला हे छातीडोकपणे सांगेन. म्हणजे सगळ्याच क्षेत्रातले लोक वाचू पाहतात तो. म्हणजे मला आठवतं मी जळगावला होतो, चिन्ह ज्यावेळेस भरात होतो सुरुवातीला, मी जळगावला राहतो, त्यांचा तो राजू माझा नगर मित्र, आम्ही ते मिळवायचो की चिन्ह कुठे मिळेल. तो एक मॅन्डेट होता लोकांबद्दल तिथपर्यंत पोहोचायचं. खरं खरं. पण मग आता हे जे पुढचं सगळ्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मी सारखं मला ते तुमच्या या काय म्हणतात त्याला चित्रसंहिताची सारखी आठवण येते, हे ते तुमचं पुस्तक वगैरे आहे. तर मला मला विशिष्ट काही सर्वसामान्य वाचकांचे आलेले याच्यातले काय अनुभव होते लेख छापला आल्यानंतर एखादा असं काही सांगता येईल चित्रसंहितेवर. हो. त्यावेळी सदर तुमचं सकाळमध्ये सुरू झालं, त्यावेळी कॉमन वाचकांकडून काय प्रतिक्रिया आल्या आणि कलावंतांकडून काय प्रतिक्रिया. येस येस. तर मला सकारात्मक जो काही भाग मिळाला म्हणजे जास्तीत जास्त तो नवीन लोकांकडून मिळाला की सर हे मला फार आवडतंय, माझ्या अनेक गोष्टी यामुळे क्लिअर झाल्यात. म्हणजे विशेषतः जो नवीन वर्ग त्यांचे मेल आलेले. पण चित्रकार वर्गाकडून प्रतिक्रिया नाही आल्या. म्हणजे मला आठवत नाही की एखाद्या मोठ्या चित्रकाराने त्यावर मला एक दोन ओळीची प्रतिक्रिया दिली. हा, त्यांच्या देहबोलीत फरक पडले म्हणजे ते ओळख दाखवायला लागले. पण चित्रकारांच्या प्रतिक्रिया नाही आल्या. ज्या प्रतिक्रिया होत्या म्हणजे सुधाकर चव्हाण सारखा किंवा पवार सरांसारखा गुरु सरांसारखे 2-4 अपद होते पुण्यात की ज्यांनी आवर्जून मला म्हटलं अरे ते फार आवडतं आहे, किंवा अनेक मंडळी होती की ज्यांना असं मित्र आहेत माझे, अर्थात ते मित्रही होते. म्हणजे उत्सुकता खूप होती की भेटल्यावर सांगायची की आम्हाला ते आवडलेलं आहे, पण असं कळवण्याचा प्रयोग त्या काळात नाही झाला. हा, मात्र मुंबईकर मंडळी मुंबईकर मंडळी किंवा नागपूर औरंगाबादकडच्या मंडळी कोणाकडे. हा, उलट मला खेड्यापाड्यातल्या म्हणजे मुलांचे किंवा मुलींचे फोन आलेले किंवा त्यांचे मला मेल आलेले, पत्र आलेले, म्हणजे तरी वर्षभरामध्ये आय थिंक मला वाटतं 100-100 प्रतिक्रिया मला त्यावेळेस मिळाल्या होत्या. आणि हा, आणि मला कुलकर्णी सांगितलं सांगतात त्यांच्याकडे, म्हणजे त्यांना ज्या यायच्या त्यांनाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असं त्यांनी मला आवर्जून सांगितलं. चित्रकारांच्या नव्हत्या. हे करा. पण चित्रकारांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलंय का? सुरुवातीच्या काळात तर फार वाईट परिस्थिती होती. म्हणजे अनेकांना तर राग होता की हे ग्रस्त इकडे काय करतात. म्हणजे आता ते त्यातले बरेचसे माझे मित्र येतात. पण हा, पण हा जो अनुभव आहे म्हणजे मला सांगायला बरं नाही वाटत आहे. पण महाराष्ट्रात वाईट, हा महाराष्ट्रात जास्त अनुभव आला. अच्छा. मुंबई सुद्धा? हा, मुंबईत पुण्यात सगळे घर महाराष्ट्र. म्हणजे मला जो दिल्लीला अनुभव, म्हणजे मी दिल्लीला ज्यावेळेस एक्झिबिट करतो तर मला ओळखणारे बाहेर येतात, किंवा नीरेन सेनगुप्ता नावाचे, सेनगुप्ता नावाचे मोठे आर्टिस्ट दिल्ली कॉलेजला डीन होते पूर्वी, आता आय थिंक 80+. त्यांचं काय, त्यांनी मला एक इंटरनॅशनल याच्यामध्ये पोस्ट अवॉर्ड दिलं एका चित्रपट. तर त्यांनी प्रत्येक प्रदर्शनात जिथे जिथे मी असायचो आणि योगायोगाने माझे जे गॅलरी ओनर त्यांची संबंध असल्यामुळे तर ते बाहेरला घेऊन यायचे माझी त्यांची ओळख नाही की मी त्यांच्यासोबत कधी बसलेलो नाही काही तशी नाही प्रत्येकाने रिस्कलेलो. किंवा एक बंगालचा मित्र आमचा सोमनाथ होरे नावाची आर्टिस्ट आहे, सोमनाथ नाही सॉरी सोमनाथ होरे बरी मोठं नाव, त्यांचं नाव सोमनाथ मैटी, लँडस्केप करतात ते, त्याचं आहे. किंवा काही साऊथ इंडियन आर्टिस्ट आहे, खूप चांगल्या पद्धतीत ते रिस्पेक्ट करतात. ते असं म्हणत नाही की तुम्ही याच्यातून आलात का किंवा त्याच्यातून आलात असं म्हणत नाही. म्हणजे आत्ताच परवा मला कोणतरी म्हटलं की हां, मला यांनी विचारलं, नितीन हडप म्हणून माझे मित्र आहेत, आता ते शो करतायत याच्यामध्ये सुदर्शनला, सुदर्शनमध्ये 19 जूनला. म्हणजे खरं म्हणजे मला चित्रसंहितेमुळेच ते झालं की प्रमोद काळे आणि ते वाचलं आणि त्यांनी म्हटलं की आपण करूया.
पण ही पण मला खूप सकारात्मक गोष्टी उशिरा झालेली कवी ना, की त्यांना चित्रकार म्हणून माझ्यावर विश्वास बसणं, त्यांना प्रदर्शन करावं वाटणं, पुन्हा पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी दीपक कन्नर सर येत आहेत त्याच्यावर बोलायला, माधव माझ्याजवळचे जे मित्र आहेत महेंद्र दामले आहेत, ते आहेत, बरीच मंडळी आहेत, चव्हाण सर आहेत, गुरव सर आहेत, पण आता बऱ्यापैकी लोक स्वीकारतात जो पूर्वी नव्हता स्वीकारतात. म्हणजे हा हा खरा तर प्रॉब्लेम सगळीकडेच येतो असं मला वाटतं. एखाद्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश केला तर आधीचे जे लोक असतात ते तितक्या सहजपणे तुम्हाला स्वीकारत नाही, असं होत असत. तसंच इथे झालंय असं मला वाटतं. नाही, ते साहित्यात पण होत, साहित्यात होत बरोबर. किंवा तुमच्या, मला असं वाटतं की तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातही तुम्ही बघा की जोपर्यंत तुम्ही दीनदुबळे असता, जोपर्यंत तुम्ही कुणीच नसता, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांचे लाडके असता, मग ते कलेत असतात किंवा तुम्ही काय, पण जेव्हा तुम्ही कुठेतरी स्पॉट व्हायला लागतात तेव्हा मग हळूहळू तुम्ही नकोसे व्हायला लागतात त्या त्या फील्डमध्ये, मग ते कलेचं फील्ड असेल, याचं फील्ड असेल, की अरे हा काय काय करतोय. पण महाराष्ट्र मला आता एक जाहीर सांगायला हरकत नाही की याच्या कॅम्प, एका कॅम्पमध्ये मला एक सिनियर आर्टिस्ट म्हणाले की तुमचं काम आम्ही त्यावेळेस आलेलं होतं याला बॉम्बे आर्ट सोसायटीला, पण आम्ही ते आम्ही साईडला टाकलं होतं. इट्स ओके, तर तुमचा बुद्धीचा प्रश्न, मला तर काही गैर न वाटत. त्यामुळे आता हे जे अवॉर्ड मिळाल्यानंतर मग मला त्याचा आनंद यासाठी झाला की बाबा आता तरी स्वीकारा, म्हणजे चला इतक्या 2,500 लोकांमधून ते निवडल्या जातं म्हणजे बरं आहे किमान, ते काही फार थोर नाही, कारण आपण इतक्या मोठ्या विश्वात आहोत की आपण तर शून्य आहे आपला प्रवास, पण आता बऱ्यापैकी स्वीकारतात असं वाटतं. प्रत्येक क्षेत्रातला अनुभव मला वाटतं काम करणाऱ्यांनी बघू नये, म्हणजे आता तुम्ही इतकी वर्ष चिन्ह करणार, आपलं काम करणं महत्वाचं आहे, म्हणजे आपण काहीतरी करू शकतो. आणि मी पूर्ण वेळ पत्रकारितेत होतो, पत्रकारच्या ह्याच्यामध्ये गेलं का ते म्हणायचे हा चित्रकार, आणि चित्रकारांच्या ह्याच्यामध्ये गेलं का ते म्हणणं हे पत्रकार आहेत. किशोरने पण मला, हे किशोर कदम आमचा मित्र कवी, त्याने पण मला किस्सा सांगितला की मला सिनेमातले लोक म्हणतात की तू फार चांगला कवी आहे, आणि कवी म्हणतात तू अभिनेता, कवी लोक म्हटलं की तू काय ग्रेट अभिनेता आहे, मला असं का होत कळत नाही. ते मला वाटतं असतं, हे म्हणजे मानवी आहे, ते अतिशय नैसर्गिक गोष्टी घडत नाही. तसंच आपण हा आता काय मराठवाड्यातून आला किंवा नागपूरमधून आला, हे जसं असतं हे इतक्या क्षुल्लक पद्धतीने केलं जातं, तसाच तो हाही भाग असावा, पण त्याचं फ्रस्ट्रेशन येतं काय काय नाही, म्हणजे याच्यामध्ये तुमचं प्रांतिकरण, तुम्हाला प्रांतवरून बाजूला केलं जातं, कास्टिझम नावाची गोष्ट करत असते. म्हणजे अजून जाहीर मला सांगायची की एक सेक्युलर मुवमेंट नावाची संस्था सुरू झालेली महाराष्ट्रामध्ये, त्याची कल्पना जी आहे सेक्युलर मुवमेंटची, मी आमचे बाळासाहेब पाटील नावाचे मित्र आहेत आणि गौतम पुत्रकर म्हणजे असं, आम्ही तिघांनी ती कल्पना प्रत्यक्षात आणायची चर्चा केली. पुण्यात आमच्या मिटिंग झाल्या, पुण्यात मिटिंग झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर पुढे काहीतरी करूया. तर म्हणजे माझा त्याच्या मागचं व्हिजन असं होतं की साहित्यामध्ये व्यवस्थेविरुद्ध बोलल्या जात, पण कलेत तसं बोलल्या जात नाही, तर याच्यासाठी आपण काय करू शकतो. आणि बाळासाहेब पाटीलचं एक्सलंट पर्सन आणि मित्र आहेत माझ्या कुटुंबाचे, तर त्यांना ती कल्पना आवडली, ते म्हटलं आपण करूया सर, मग कांबळे सरांना बोललो, आमची चर्चा झाली, 2 मिटिंग झाल्या, आणि नंतर मला अचानक कळलं की अशी अशी मुवमेंट सुरू झाली आणि त्याचा एक कार्यक्रम पण झाला. म्हणजे मला ह्या गोष्टी वाटतात की, आणि त्यात त्या सगळ्या याच्यात संमत मी नव्हतो, कारण मी दलित नव्हतो. म्हणजे मला तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की मी दलित नाही, असं मला म्हणजे लोकांना, म्हणजे मी त्यामुळे टाळलं की काय, आणि मी जाहीर त्यांना बोललो पण तसं, मी मूपट माणूस आहे, मी डायरेक्ट बोललो काय नाही, नाही काय नाही, म्हणजे ती मित्रच आहेत आजही, म्हणजे माझ्यासाठी ते रिस्पेक्टेडच आहेत, जेष्ठ आहेत, असं नको करायला. म्हणजे आपण अशा बॅरियर्स जे बनवतो अशा ज्या पद्धतीने करतो, चूक आहे, पण ठीक आहे, त्यांच्याविषयीचा आदर आहे मला कायमच, आपण तो ठेवूच, पण आहे ते या पद्धतीचं राजकारण, या प्रकारचं पॉलिटिक्स, या प्रकारच्या गोष्टी घडायला नको. मी याच्यामुळे काय करतो, आपण एक आपले जे उद्दिष्ट असतं ते मारतो, खाली आणतो किंवा त्याची संकुचित करतो, तो संकुचित करतो आपण, हे त्या संबंधिताला लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा सतीजी की मला असं वाटलं जी संकुचित लोक तेच करतात, म्हणजे मला अशी आर्टिस्ट भेटले भारतभर मी फिरताना अतिशय उदार मनाचे की तुम्हाला हात धरून घेऊन जात नाही, तू हे कर, तुम्ही हे करू. म्हणजे आता मला उदार, मी परवा मी अशी भूमिका नाही, त्या भोपाळच्या अवॉर्डच्या निमित्तानं भेटलो,
80 वर्षाचे ग्रस्त आहेत, पण ज्या आत्मीयतेनं ते बोलतात ते भेटतात, आता त्यांनी मला आवर्जून म्हणजे त्यांच्यावरती आत्मीयता आहे की तुम्ही करा तुमच्यासाठी, स्वतः त्यांनी मला काही पुस्तकं भेट दिली, क्यारे तेरे लिए नवीन पुस्तक आल्याला त्यांनी मला कुरिअर करून पाठवलं, मग शेकडो म्हणजे ही जी गोष्ट आहे ती मला महाराष्ट्रात फारशी जाणवली नाही. हा मला त्याला कारण वेगवेगळी असतील आणि याचा अर्थ काही महाराष्ट्राविषयी तक्रार असं नाही, पण ती जोनी उणीव आहे, ती स्वीकारत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे म्हटलं तसं ना, साहित्याचं हेच नाही आहे त्याच्यावर, किंवा शाब्दिक प्रभाव कमी असल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम येतो शब्दांचा. आणि अजून एक मला क्रेडिट द्यायला मी विसरलो खरं, पण मला मी चित्रकार होण्यामध्ये अजून एका माणसाचा फार मोठा वाटा आहे, तो म्हणजे राजेंद्र पाटील. हे आर्ट फेअर हा, तर राजेंद्र आणि मीनाक्षी हे दोघं माझ्या अगदी फॅमिली फ्रेंड आहेत, मीनाक्षी कवयित्री. पण राजेंद्रने मला जे काय सुरुवातीपासून म्हणजे चित्र म्हणजे काय म्हणजे अगदी मी त्याच्याविषयीची चर्चा, तो मी सोबत नेहमी सोबत जायचो त्याच्या आर्ट फेअरमध्ये, आम्ही एकत्र राहिलेलो आहे, तर त्याने मला जे काही सुरुवातीच्या काळात जे काही झापलं, लेक्चर्स दिले, रागवला, समजून सांगितलं, माझं चित्र पण त्याने अगदी प्रेमाने प्रत्येक वेळी प्रेझेंट केलं, ओळख करून दिली, तर मला वाटतं ते माझ्यासाठी खूप पुढं बेस्ट टॉनिक होतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला त्याने समजून सांगितल्या की नुसतं चित्र काढणं म्हणजे चित्र काढणं, म्हणजे माझं चित्रकार होणं किंवा चित्रसंहित आली नाही, याच्यामध्ये ज्या काही अनेक लोकांचा हात आहे त्यात राजेंद्रचा पण फार मोठा वाटा आहे, म्हणजे बेस्ट असं व्यक्ती म्हणून तो फार अतिशय फार माणूस चांगला आहे. माझं मला त्याला काहीतरी थँक्यू म्हणायचं होतं, आता इथून म्हणलो. चांगलंय चांगलंय. आता तर मगाशी एक कवितेच राहिलंय आपलं, तेवढं जरा बघा होत आहे का, नाही तर मी इथून वाचून दाखवतो. नाही नाही नाही, ती तुमची भाषा जी आहे ती माझ्या ह्याच्यात बसणारी नाही, पटकन उर्दू मिश्रित जरूर वाचा. पण मला वाटतं एक एक जर आपण बोलत राहूया, मी शोधतो एका मिनिटात मला सापडेल असं वाटतं. पण कवितेचं पुन्हा एक मला असं वाटतं की पुन्हा एक वेगळं जग आहे. हा म्हणजे त्याच्याविषयी खरं म्हणजे अजून आपण वेगळ्या पद्धतीत बोलू शकलो असतो नक्कीच. सापडलं. मधल्या काळात कोविडचा जो कालखंड होता मला असं वाटतं तो एकूणच जसं मानवी जीवनाला त्याने डिस्टर्ब केलं, तसं कला साहित्य किंवा सगळ्याच कलांना सुद्धा त्याच्याने एक बाधित केलं. तर त्याच्यावरची एक प्रदीर्घ कविता आता माझ्या आगामी संग्रहामध्ये येते, त्या संग्रहाचं नाव आहे आपण सीसीटीव्ही कटाक्षात आहात, आपण सीसीटीव्ही कटाक्षात आहात या शीर्षकाचा तो संग्रह आहे. आणि त्याच्यामध्ये एक सात वेगवेगळ्या भाग आहेत ज्याच्यामध्ये चित्रकरी चित्रांवरच्या कवितांचा एक बंच आहे, रेगुला मोहित सरांच्या चित्रांवर आहे, गणेश पाईन यांच्या चित्रांवर आहे, जी मला भावली, त्यांनी मला हे केलं की इन्स्पायर की अरे हा याच्यात पुन्हा काहीतरी कविता लपली अशी आहे. आणि जी कोविडमध्ये मी अनुभवलं, मी स्वतः त्यात आजारी होतो सगळ्यात, एक शून्यगड शहर नावाची 40 कवितांचा एक तो बंच आहे, त्यातला एक दोन कविता मी छोट्या छोट्या एक वाचतो. त्याच्यातला एक तुकडा बघा. तेच आहे का हे शहर, तेच आहे का हे शहर जिथून उगून आलं होतं शरीर, रोप होतं आणलेलं आणि त्याचंच झालंय आता झाड, म्हणजे तीच आहे का ही जमीन जिथे रुजला होता वजूद, वाढला तिळा तिळानं डोळ्यात आणि होत गेला रुतबा बुलंद आणि वाजत राहिला तिथेच डब. मी तर कधीच नव्हतं पाहिलं, मी तर कधीच नव्हतं पाहिलं या अगोदर आयण्यात, मी तर कधीच पाहिलं नव्हतं या अगोदर आयण्यात, नव्हतोच गेलो कधी सामोरा की पाठही नव्हती फिरवली. मग कुठून आला अक्स आयण्यात या शहराचा अचानक, मग कुठून आला अक्स या शहराचा अचानक, आणि कशी कुठे रुजली तसबीर गुपचूप भिंतीवर कुणाकुणाच्या नकळत, काय घडलं असं आखरीत की नदारत होत गेलं आयण्यातून सगळंच, आणि काय घडलं असं आखरीत की नदारत होत गेलं सगळं आयण्यातून, हे ते शहर नाहीये. नाही हे शहर ज्यातून आलो फिरून का एकदा, नक्कीच नाही हे ते शहर ज्यात विसावलो निमालो सांडलो रडलो भरकोर विस्कटलो कितीदा कितीदा धादा धादा झालो बनंग, हे ते नाहीये, नक्कीच नाहीये, नाहीच आहे ती बसती हे गड हे शहर. हा, आणि याचं जे या भागाचं नाव आहे ते शून्यगड शहर आहे, हे गोरखनाथांचं एक पद आहे. आणि हा, आणि याच्यावर सुदर्शन शेट्टी नावाचे एक अतिशय महत्वाचे दृश्य रचनाकार आहेत. मी चित्रकार यासाठी म्हणते की त्यांनी अनेक वेगळ्या फॉर्ममध्ये ते केलं आहे, त्यांचं एक प्रदर्शन दिल्लीत 7-8 वर्षावरून पाहिलं होतं.
पण एखादा कलावंत एखाद्या गोष्टीला सुद्धा नेऊ शकतो. म्हणजे ते पद तुम्ही ऐकलं कुमारांनी गायलेलं आहे कधी तुम्हाला, हे शहर आहे तर शून्य शहर नावाने आहे. तर त्यांनी ज्या पद्धतीत त्याला कॅरी केलेलं आहे मला असं वाटलं होतं की यार याला मी काहीतरी करणार आणि मग कुठेतरी मला या कवितेतून करता आलं. ओके ना, फर्स्ट क्लास. नाही जकास, तुम्हाला वाटत असेल तर जरूर वाचायला. मला एक सांगा की तुमच्यावर उर्दूचा हे कसा एवढा? हा, त्याच कारण असं झालं की तुमच्या ज्या कविता आहेत त्या प्रचंड वाचताना असं हे होत की थबकत थबकत वाचायला लागतं ज्याला उर्दू से नसेल त्याला. नाही, माझ्या सगळ्या संग्रहात ते नाहीये, पण मायावी तहरीर नावाची जी काही संग्रह आहे आणि तो त्यातला असा आहे की त्यातल्या बऱ्याचशा कविता पूर्वीच्या पण आहेत, मग ती कॉलेज परिसरातल्या आहेत. आणि माझ्या सगळ्या संग्रहात मी एक जाणीवपूर्वक काय केलं होतं, ज्याच्यामध्ये कुठेतरी एक प्रेमाचा भाग आहे, प्रेम कविता ज्याला आपण म्हणूया, किंवा एक तू आणि मी नात्याची कविता, त्या मी छापल्याच नाही सुरुवातीपासून. मला प्रेम कविता आवडत नाही व्यक्तिशा, म्हणजे वाचायला पण नाही आवडत, त्याच्यामुळे मी ते काढून ठेवायचो बाजूला. आणि एका वळणावर असं काही घडलं की मला त्यातलं काही, म्हणजे आमचा आशुतोष पोद्दार नावाचा मित्र आहे, तो म्हटला मला हकारासाठी पटकन काहीतरी दे, आणि मग मी आता काय देऊ म्हणून, आणि येशूचा काहीतरी तगादा होता की मला ते काहीतरी छापायचं आहे असं. अशा त्या तगाद्यातून मी त्या जुन्या वह्यातून ते काढलं. तर त्या काळामध्ये मी उर्दू शायरी खूप वाचायचो कॉलेज काळामध्ये खूप, आणि माझ्यावर तो प्रचंड पगडा होता आणि माझं उर्दू सुरुवातीतून चांगलं होतं. तर त्याच्यामध्ये तो लहजा आला आणि मग तो मी या संग्रहामध्ये तो नीट कॅरी केला की अरे राहून देऊया असं काय होतं बघूया. खूपच सुंदर. आता प्रश्न असा झाला की ते नंतरच्या संग्रहातही तो पगडा आता इतका मला की तो लयजा जवळायला लागला की तो राहून देऊया. म्हणजे आता नव्या संग्रहातही तो लयजा आलाय पण तो कमी आलाय. म्हणजे त्याच कवितेची जी जात पिढी होती, ज्या पद्धतीचा तो फॉर्मॅट होता, त्यात ती उर्दू असणं आवश्यक होतं असं मला वाटलं म्हणून ते. आणि दुसरं कसं की मी मराठवाड्यात अशा गावी राहतो जिथं एक म्हणजे ज्याला निजाम राजा तिथलं ते गाव आहे, हे सोयगाव जे आहे, हा, किंवा पळसखेडला मी होतो, तिथला तुमच्या रोजच्या बाबत बरेचसे हिंदी उर्दू शब्द सहज येतात आमच्याकडे. अच्छा, दिसतो म्हणजे त्याला काय विशेष कसं, आणि यातले बरेचसे शब्द हे माझ्या रोजच्या बोलण्यातले. म्हणजे आणि मराठवाड्यात तुम्ही बघा की मराठवाड्यात सुद्धा तो निजाम राजवटीचा अंश भाषेवर, तो एक असा एकत्रित मला वाटतं सर्विसवरती काय आहे. आणि मग ती थोडंसं मी इतके वर्ष कविता लिहितो म्हटल्यावर थोडं मग प्रॅक्टिस होतेच, मग तुम्ही थोडं नीट करतात आणि मला तर नीटपणा आवडतो म्हटल्यावर ते थोडंसं अजून चांगलं करण्याचा प्रयत्न केला. पण फार चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मला पहिला संग्रह असा आहे की जो वेगाने विकला गेला, नाही तर बाकी संग्रह विकायला 10-10 वर्ष लागले, पण हा संग्रह एका वर्षाच पहिली आवृत्ती संपली आणि दुसरी आणि दुसरी पण संपायला आली. हा, त्याचा आता ऑडिओ बुक पण येत आहे, त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. अच्छा, ऑडिओ बुक कोण करत आहे? प्राची रेगे. प्राची रेगे आणि एक जयदीप म्हणून माझे मित्र आहेत पुण्यातले, ते आता करतात. खूप छान छान कल्पना. मला एक सांगा की आता तुम्ही या वेगवेगळ्या माध्यमात काम करताय, कविता लिहिताय, ड्रॉइंग्स करताय, पेंटिंग करताय, आत्ता नेमकं काय होतं की एखादा विचार सुचतो किंवा एखादा अनुभव मांडावा असा वाटतो तेव्हा तो कवितेत मांडावा असा वाटतो का चित्रातून मांडावा असं वाटतो, काय नेमकं द्विधामनस्थिती होते का? नाही, आता फार वेगळी अशी अडचण होते की म्हणजे माझा तो अतिशय खाजगी अनुभव आहे पण तरी शेअर करायचा की इकडे तुम्ही एकदा कवितेत असाल, ज्या झोनमध्ये असाल, चित्रकले जायला प्रचंड त्रास होतो, म्हणजे जाता येत नाही. विशेषतः मला चित्रकलेकडून कवितेकडे यायला खूप वेळ लागतो. म्हणजे एकदा मी चित्रात आलो 6 महिने 8 महिने माझं साहित्यावरचं काहीच होत नाही, पूर्ण झोन तो चालतो. कारण ती एक जी प्रचंड हे असतं, म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे थोडंफार आध्यात्मिक वाटेल काहींना किंवा भंपक वाटेल, पण चित्र तुम्हाला बोलवत असतात, तुम्ही काम करत असतात, ते अपूर्ण सोडू देत नाही. म्हणजे तुम्ही ज्या आहेत ते तुम्हाला बोलून आणतात. म्हणजे माझा स्वतःचा अनेकदा अनुभव आहे की मी कुठेतरी कुठल्या कार्यक्रमाला आलेलो आहे, मित्रांमध्ये बोलतो, पण लक्ष घरी तिकडे की यार ते पूर्ण करायचं. तर तो एक मला वाटतं प्रत्येक कलेचा एक असा साऊंड असतो, तो तुम्हाला खुदवत असतो. तर ते अवघड होतं मात्र, म्हणजे एकातून दुसऱ्यात जाणं ही अतिशय जीवघेणी गोष्ट आहे, खूप त्रास होतो. मध्येच मला एक कोण येतो की अरे हा एक आर्टिकल लिहून द्यायचं आहे आणि नाही म्हणता येत नाही बऱ्याचदा, मग ते खूप कष्टपूर्वक स्वतःला आवरून मग तिकडे जायला लागतं. पण जाता येत आता सर्वांचा भाग झाला, तेवढं कष्ट ती कसरत करायला लागते. चांगलं आहे. एक प्रश्न आलाय तुम्हाला, प्रश्न म्हणजे प्रतिक्रिया येते.
नेहा सावंत त्या म्हणतात नीरजा प्रज्ञा दया पवार वृषाली विनायक विवेक कुडू बाळासाहेब लबडे पी विठ्ठल सखाराम डाकोरे ही प्राध्यापक मंडळी आहेत की कवी म्हणून असं त्यांनी मला वाटतं तुमच्या याच्यावर काय प्रश्न नाही प्रश्न नाही येतो त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की नीरजा प्रज्ञा दया पवार विशाली विनायक विवेक कडू बाळासाहेब लबडे पी विठ्ठल सखाराम डाकोरे ही प्राध्यापक मंडळी आहेत की कवी म्हणून असं त्यांनी मला असं वाटतं की आता माझ्या जवळजवळ यातले एखाद दोन नाव सोडलं तर सगळे मित्रच आहेत आणि मला वाटतं त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे म्हणजे प्रज्ञा अतिशय महत्वाची कवयित्री निर्जा आहे किंवा आता ह्या नव्या पिढीतले विशाली असेल पी विठ्ठल असेल ही सगळी मुलं चांगले लिहितात नव्या पिढीतली पण आणि प्राध्यापक असणे आपल्याकडे मला कळत नाहीये तुमचा व्यवसाय काय याच्याशी काय करायचंय मला मुद्दा असा आहे की त्यांना नोकरी मिळाली म्हणून प्राध्यापक झाले की दुसरं काय असतं तर रेल्वेत असता एखादा किंवा तो दुसऱ्या टेलिफोन डिपार्टमेंटला असता किंवा पोस्टात असता त्याने काय फरक पडतोय म्हणजे प्राध्यापक असण्याचे काही गैरफायदे तोटे फायदे त्यांना होतात का ते त्यांना विचारायला पाहिजे ना ते मी कसं सांगणार पण मला वाटतं सगळी मंडळी चांगलं लिहिणार एक दोन तीन नावांना मी ओळखत नाही पण अगदी विवेक कडू अतिशय चांगला कथाकार आहे सगळी चांगली मंडळी नव्याने असं होत नाही असा प्रश्न पडू नये खरं म्हणजे ते त्यांचं प्रोफेशन आहे आणि प्रोफेशन काय आता मी बिल्डर म्हणून काम केलेलं आहे माझे हॉटेल्स आहेत माझा खूप मोठमोठे व्यवसाय आहेत त्याचा माझ्या चित्रकारेशी काय संबंध माझ्याकडे 100 एकर जमीन आहे त्याचा काही संबंध आहे का लिखाणाशी माझ्या म्हणजे मी काय व्यवसाय करतो कधी कधी वडिलोपार्जित तुमच्याकडे काहीतरी येऊन पडतं तुमच्या अंगावर जबाबदारी येते मी आजही शेती करायला गावाकडे जातो काय संबंध मी काही स्वतः करत नाही पण मी ते सगळं मेंटेन करतो पण मला असं वाटतं की या जबाबदाऱ्या असतात मला कितीतरी तुम्ही त्या प्रोफेशन मध्ये गुंतात वेळ द्यावा लागतो पण त्याच्याशी तुमच्या निर्मितीचा काय संबंध हा त्या व्यवसायाच्या प्रतिमा त्या व्यवसायातले काही अनुभव तुमच्या साहित्यात तुमच्या कृतीमध्ये येत असतील तर ती चित्रांमध्ये येऊ शकतात मला वाटतं की सगळी मंडळी अतिशय चांगलं लिहिणार आहे त्यातली नावं बेस्ट आहे असा काही प्रश्न चूक म्हणजे असं पडा वाटायला नको आता मी आणखीन एक प्रश्न असा विचारेन तुम्हाला म्हणजे हे आपण बोलतो सगळं व्यवस्थित सगळ्या गप्पाच मारतोय अनौपचारिक हे सगळं करत असताना तुम्ही कोणाला फॉलो करत गेला म्हणजे उदाहरणार्थ कारण हे तुमचं सगळं तिरपाकडंच आहे सगळं जे काही आहे ते जगणं किंवा त्याच्यातून उभं राहणं तर असे कोणाला फॉलो करत गेलात का कवितेच्या बाबतीत लिखाणाच्या बाबतीत किंवा चित्रकलाच्या बाबतीत तर ते कसं झालं ते पण समजून घेऊया आपण नाही माझं असं म्हणताय म्हणजे तुम्ही चित्रसंहित वाचलं असेल तर माझं असं स्वतःची धारणा आहे की जोपर्यंत तुम्हाला ज्या कलेकडे जायचंय जोपर्यंत तुम्ही कोणाला म्हणजे मी अनेकदा लेक्चरला जातो तर मी फळ्यावर एक वाक्य लिहितो की मी चक्क कॉपी करतो असं एक वाक्य लिहितो म्हणजे मध्ये मी फर्ग्युसनला लेक्चरला गेलो तर मी फळ्यावर ते बोर्डवर लिहून दिलं होतं की मी कॉपी करतो मला असं वाटतं इतक्या वर्षीच्या वाचनातून अनुभवातून की जर तुम्ही ज्या कलेकडे जात आहेत त्याला जर तुम्ही त्याचा पाठलाग केला नाही त्याचा त्याच्या मागे गेला नाही तुमचं प्रभावातून म्हणजे प्रभावाच्या मांडवा घालून जोपर्यंत एखादा कलावंत जात नाही तोपर्यंत त्याची इम्पॉर्टन्स त्याला काय करणार आता मला माहिती आहे अरुण कोलटकर माझे अतिशय आवडते कवी त्याचा त्याचा परिणाम तुम्ही बघा काही कवितांमध्ये कोलटकरांचा व्हॅल्यू ऐकू येतो किंवा त्यांच्या काही लखबी आपण उचलतो पण त्या जर तुम्ही तशाच कॅरी करणार असाल तर ते वाईट तुम्ही त्यातून तुमच्या मुक्त होता त्या प्रभाव म्हणजे आपण आपल्या परंपरेतून इतकं घेतलं पाहिजे की घेता घेता आपण ते टाकून पण दिलं पाहिजे त्याच्यामुळे मला कवितेत कोलटकर आहे विनोद कुमार शुक्ल आहे विष्णू खरे नामदेव रसाळ तुलसी परब या सगळ्यांचे प्रभाव माझ्यावर आहेत पण कायम आहेत का तुम्हाला वाटतं आता नाही मी त्यातून बाहेर आलो असं मला भेटायचं आता लोकांना वाटणार नाही ते प्राक्तन असतं एक प्रकारे ते प्राक्तन असतं असावंच लागतं त्यातून तुम्ही पुढे जाता नाही मुळामध्ये आपल्याकडे प्रभाव संकल्प आणि गोष्टी अतिशय म्हणजे अतिशय सामान्य म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेतली जाते प्रभाव आवश्यक आहे असं माझं मत कारण मला असं वाटतं की मी ज्याला म्हणजे मी घराणा नावाची गोष्ट संगीतात संगीतामध्ये घराणं तसं मला वाटतं साहित्यात चित्रकले सुद्धा घराणी असतात आपण कुठल्या घराण्यातल्या आहोत हे पहिले आयडेंटिफाय करा कारण मला कळलं की मी आता मी जोगेंद्र चौधरी असेल गणेश पैन असेल माझे आवडते चित्र लक्ष्मण गौड आहे ती माझे फेवरेट आहेत तर यांच्यापासून मी काहीतरी केलं ना त्यांचा प्रभाव घेतलाच आहे पण तो जर मी आयुष्यभर मिरवत असेल तो वाईट गोष्ट आहे मी त्यातून काही आत्मसात करून माझं स्वतःचं काही त्यात भर घालतोय का तर मला ह्या प्रभाव चित्रांमध्ये अनेक लोकांचे प्रभाव आहे अनेक चित्रकार भारत म्हणजे जगभरातल्या अनेक चित्रकारांपासून तुम्ही बघता येते की बाबा याच्याकडून आपण हे घेतो म्हणजे जॅक्सन पोलॉकचा जो मॅडनेस आहे तो मला आवडला की अरे इस तरह भी हो सकता है असे खूप गोष्टी तुम्ही घेतायत चित्रातून साहित्यातून सिनेमातून नाटकातून तर मला मी तर घेतलंय
म्हणजे मला असं वाटतं की माझ्या सुरुवातीच्या कवितेवर चित्रे कोलटकर कोलटकरांचा नंतर आला, पण चित्रे प्रकाश जाधव नामदेव डसाळ तुलसी परब, तुलसी परब माझा फेवरेट कवी आजही आहे. तर या लोकांनी प्रत्येकाने स्वतःला घडवलं काहीतरी बनवलं त्यातून मग तुम्ही प्रभाव महत्वाचा आहे असं मला आजही वाटतं. प्रभाव असणं वाईट नाही आहे, तो टिकून ठेवणं कायम ठेवणं वाईट आहे असं मला. छान छान म्हणताय तुम्ही, छान गप्पा होत आहेत आपल्या, मजा आला. तुम्हाला आणखीन काही सांगायचं आहे वेगळं काही? नाही मला म्हणजे असं काय आपण असे नेहमीच बोलतो, मला असं वाटत असेल किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपण अजून त्यातून काही होऊ शकेल, पण एक दोन गोष्टी असं मला वाटतं की पुन्हा मी तिथंच येईन जिथं आपण पूर्वी आलो, की आपल्याला काही लोकांना मिळून ह्या काही गोष्टी करायला लागणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ चांगली नियत असते, कलेविषयक लिखाणाचं काही होऊ शकेल का, किनाऱ्यांची संख्या वाढवता येईल का, कारण जोपर्यंत कलेविषयक तुम्ही चर्चा घडवणार नाही. म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं, सुजा नावाचा चित्रकार, त्यांची मी चित्र पाहिल्यावर किती विभत्स होती अंगावर यायची, की काय कर प्रकरण आहे उघडी नागडी ते अगदी ती पुरुष स्त्री याची, तर मला ते सुरुवातीला पटवायचं नाही हे काय प्रकरण आहे. पण एकदा मी सुजानचं काहीतरी वाचत होतो, त्यांचे कुठल्या तरी याच्यावर प्रदीर्घ एक लेखन वाचतो, खूप मोठा लेख आहे, हा, की मी सौंदर्यच्या पलीकडे जे कुरूप आहे विद्रूप आहे ती त्या बाजूला जाऊन उभं राहायचा प्रयत्न करतो. म्हणून एक ग्रेट एक ग्रेट गोष्ट म्हणजे आपण काय करतोय की आपल्याला भावणारच आपण शोधतोय, पण कुरुपतीच्या सौंदर्याच्या दुसऱ्या बाजूने काय आहे याचा एखादा चित्रकार शोध घेत असेल तर काय गोष्ट. म्हणजे मुळामध्ये या गोष्टी आहेतच ना. म्हणजे आपलं एखादं मत बनतं की आपण याच्याशी बघा रझांचं बघा किती एकच शून्य काढतात, मी म्हटलं हे काय एकच चित्र हे तर बी काढू शकेल, पण तेव्हा त्यांच्या मुलाखती वाचल्या त्यांनी म्हटलं की जसं जपमाळ असते त्या जपमाळेतला एक एक मनी मी मोजताना जो एक ध्वनी मला होतो मला असं वाटतं की तो ध्वनी मी त्या चित्रातून मला शोधता येतो का मी बघतोय त्या बाजू प्रेरणा असतो बरं का. हा म्हणजे पण एक आहे ना त्यासाठी पुन्हा वाचायला लागेल ना, म्हणजे मी का चित्र काढतो, म्हणजे माझं असं मत की एखादं चित्र सुंदर काढताण्यापेक्षा वेगळं काहीतरी मी काढू शकलो किंवा वेगळं काहीतरी सांगू शकलो एखादी लाईन वेगळी ड्रॉ करू शकलो खूप महत्वाचं आहे. पण वाचनाच्या अभावाने मला वाटतं बऱ्याच लोकांचे म्हणजे त्यांना त्याचं का करतो याची का प्रयोजन सापडलं पाहिजे, कलेचं प्रयोजन जोपर्यंत तुम्हाला सापडणार नाही मला असं वाटतं की मग आपलं उभं राहणं निरर्थक आहे. आणि तुम्ही बघा की जे मास्टर्स आहेत जी मोठी मंडळी सगळी प्रत्येक क्षेत्रातले कवी यांनी प्रयोजन शोधलं त्यांच्या लेखनाचं त्यांचे चित्र काढण्याचं आणि त्यांना ते पक्क माहीत होतं की मला कुठं जायचंय. म्हणजे आपण एखादा सामान्य कलाकारही मोठा होऊ शकतो, त्याला यश मिळू शकतो, त्याला म्हणजे पुन्हा चित्रकलेत यश संकल्पना वेगळी आहे की पैसे मिळणं यात पण यश आहे. म्हणजे मी अशा अनेक चित्रकार पाहिलेत की ते अतिशय वाईट काम करतात पण त्यांचं वर्षाचं करोडो रुपये उत्पन्न आहे, आणि असे ग्रेट चित्रकार पाहिले की ज्यांना काहीच नाही म्हणजे काहीच मिळत नाही, त्यामुळे त्या अर्थात यश नाही म्हणजे एक ओळख आपण म्हणतोय ही गोष्टी आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोला बोला. हा नाही बोला तुमचं काय नाही तुम्ही पूर्ण करा मग मी पुढचं बोलतो. हा म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याकडे गांभीर्याने होत नाही, त्यासाठी काय प्रयत्न करता येतील की आपण वेगवेगळ्या गोष्टींची काही लेक्चर्स म्हणजे मी मला तरी असं वाटतं की या प्रकारचे काही 4-5 लोक 7-8 लोक एकत्र आले. म्हणजे मी आता कलेविषयक जे काही व्याख्यान बघतो म्हणजे सॉरी टू से पण फार आपण अजूनही फार मागेच आहोत. आता आमच्या ते बाळासाहेबांचा ग्रुप आहे म्हणजे बाळासाहेब आता रागवतील माझ्यावर काय करतो आपण अजूनही ती चित्र काढतो. म्हणजे तुम्ही मुद्दा असा की तीच चित्र टाकतो की मी हे केलं मी ते माणसं चित्र काढ. मुळामध्ये आज चित्र काढणं ही संकल्पनाच बाद व्हायला आलेली आहे चित्रकलेमध्ये, तर चित्र हे फक्त संकल्प उरली आहे. अशा काळात जर तुम्ही मी म्हटलं की बा मी पोर्ट्रेट करतो वाईट काहीच नाही हो, पण तुम्ही कधी विचार करणार आहात. आणि आपल्याकडे बघा किती लोक आहे, जितीश कल्लट आहे, सुदर्शन शेट्टी असे किती लोक आहेत भारतामध्ये, कमी जास्त आवडीनिवडी वेगळे असतील पण विजनरी कलेचा वेगळा विचार करणारी त्याला एक वेगळा मॅपवर नेऊन टाकणार किती आहेत आर्टिस्ट, खूप चांगले आर्टिस्ट. सुबोध गुप्तांचं काम बघा की आपल्या रोजमर्राच्या भांड्याला त्या माणसाने कुठे नेऊन ठेवलं. मुलाखतीत म्हटलं होतं की भांडीच माझे रंग आहेत हिंदी टीव्हीला मुलाखत झाली. असं आपलं एखादा एलिमेंट आपण शोधू शकतो का. मला मुद्दा असा की ते वाईट असं नाही, पण तुम्ही किती वर्ष अजून 50-60 वर्ष मागचंच करणार आहात, नाही करूया काही तर करूया, तसं होत नाही. मग तीच चर्चा आपण पुन्हा पुन्हा करतो त्याच. मग अनेकांचे तर असे प्रश्न की त्यांना सगळं कळलेलं असतं, विद्वानच आहेत, मग आता अशा लोकांना तुम्ही काय सांगणार, त्यांना सांगतो
की संख्या पण जास्त आहे अशा लोकांची. याच्यासाठी एकच आहे की पुन्हा तुम्हाला थोडं चिन्हासाठी सक्रिय होणे. मी खेळ आमचा हे संपलेला आहे, आमचा वेळ संपलेली आहे, आमची वेळ संपली. आपल्या मर्यादा येतात, आपल्या मर्यादा असतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्या पलीकडे जाऊन नाही काम करता येत आपल्याला. तुमच्या पण काही प्रायोरिटी असतात ना, आणि खूप आपण आपल्या पद्धतीनं. नक्की नक्की. आता पुढचं काय प्लॅनिंग? हा बोला बोला. माझे हा नाही, तुमचं त्या चित्रांकडे या, म्हणजे तुमचं प्रदर्शन लवकर भरवा असं मला म्हणायचं होतं. पाहूया पाहूया, प्रदर्शन काही करावं अशी काही इच्छा नाही राहिलेली. आता काम करायचंय पण, आणि ते सुरू झालंय थोडं थोडं थोडं, आपोआपच होतं. पाहूया आता कितपथा, म्हणजे कुणी केलं तर माझी इच्छा नाही, पण आता ते परत सगळं, म्हणजे आता कसं, तर पूर्वी इच्छा असायची की आपल्याला चित्रकार म्हणावं कुणी, त्यासाठी प्रदर्शन करावं, मग लोक यावं. हळूहळू ते सगळं वयोपरत्व तुमचं हे कमी कमी होत जातं सगळं. तसं तशा काहीतरी स्टेजवर मी आलेलो आहे, मला माहिती नाही पुढं, पण दिवस रात्र डोक्यातच असतं ना हे चित्र, जे काही आहे ते इथं चालूच असतं सतत. म्हणून हे असे कामं होतात, ते चिन्ह येतो किंवा वेगळा अंक येतो किंवा काय तुलनेचं पुस्तक येतं किंवा हे नाही म्हटलं तरी गच्चीवरील गप्पांचे कार्यक्रम होतात 100. ही हा त्याचाच जो भाग आहे, पण दुर्दैवाने हे आपल्याकडे समजलं जात नाही. तिथे म्हटलं तसं की शिक्षणाचा अभाव, विशिष्ट पद्धतीचा विचाराचा अभाव, जो तुम्ही फेस करताय तोच मी फेस करत आलेलो आहे. पण ठीक आहे, याच्यातून आता खूप बदललं आहे समाज असं मला वाटतं, आणि खूप वेगळ्या पद्धतीने बघायला लागले. नवी पिढीकडून ही अपेक्षा जास्त आहे. आता ते पाहूया होते किंवा नाही मलाही माहिती नाही, आणि ते होईल असं वाटतं. नाही आहे, मला सांगायला आवडेल की मी बऱ्याचदा तुम्ही बघा, मी बाहेर बघतो तर महाराष्ट्रातले अनेक नवीन मुलं अनेकदा फ्रंटवर असतात, त्यांची कामं अप्रिशिएट होतात. फक्त प्रश्न असा असतो की ते पुढे कुठेतरी हरवण्याची भीती असते, कुठेतरी चांगली. म्हणजे महाराष्ट्रातली मी असे 10-20 तरुण मुलांची नावं सांगू शकतो ज्यांचं काम भारतीय पातळीवर लोकेट होत आहे, म्हणजे आपल्याकडे काम चांगलंच होत आहे, फक्त त्याला ते कुठे जातं, म्हणजे निव्वळ चांगलं काम महत्वाचं नाही, तुम्ही कसं सस्टेन करता एखाद्या कलेच्या क्षेत्रात. एखादा कलावंत किती वर्ष नीट काम करतो, स्वतःला पुढे कॅरी करतो, ते पण खूप महत्वाचं आहे. नाही, आणि परिस्थिती सुद्धा खूप आजूबाजूची अनुकूल असायला लागते. की उदाहरणार्थ आमच्याकडे 30-40 वर्षा अभ्यासक्रमच बदलला गेलेला नाही चित्रकलेचा, नाही कम्प्युटरला ते माहिती नाही, कला संचालनाची काय अवस्था आहे तुम्ही पाहताय, हे सगळं असते. ह्याचे परिणाम होतात आणि ते आम्ही भोगतो आहोत आता, खरं सांगायचं तर. त्यामुळे साक्षरता नाही आली आपल्याकडे, चित्रकला साक्षरता ज्याला म्हणतो ती कला साक्षरता आली नाही, कलावंतांमध्ये पण नाही. आणि असं मी म्हटलं का, आमच्या ही लोक चिडतात बरेचसे माझ्या, तू काही शाळा समजतो का स्वतःला वगैरे, पण ते ठीक आहे. आता काही याला इलाज नाही ना, म्हणजे आपल्याला, आपण वाचन घेऊन आलो, आपण वाचन जगून आलो, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात, हे मी गृहीत धरलेलं आहे सगळं. एनिवे, म्हणजे परत परत तेच बोलण्यात काय अर्थ नाही. मी तुम्हाला असं विचारेन की आता पुढचे प्लॅन काय आहेत तुमचे? हा म्हणजे आता कशावर अंक काढणार आहात, किती कवितांची पुस्तकं येणार आहेत, पेंटिंग कशावर करणार आहेत, वगैरे वगैरे सगळंच. नाही म्हणजे आता मला वाटतं 7-8 पुस्तकं माझी येऊ घातलेली. म्हणजे उदाहरणार्थ मी बोललो तुम्हाला की महाराष्ट्रातील कला विचारांचा एक प्रोजेक्ट आहे, तो पुढच्या वर्षी पूर्ण व्हावा. त्यानंतर मी एक रिलेशन बिटवीन पोएट्री अँड पेंटिंग नावाचा एक भारत सरकारचा एक प्रकल्प मी 5 वर्षापूर्वी केला होता. म्हणजे काय, रिलेशन बिटवीन पोएट्री अँड पेंटिंग, म्हणजे भारतातले असे अनेक कवी आहेत जे चित्रकार आहेत. म्हणजे जोगेंद्र चौधरी हे अतिशय उत्तम कवी आहेत, चित्रकार आहेत. गुलाम मोहम्मद शेख सर अतिशय उत्तम कवी आहेत. तर यांच्यावर मी एक प्रोजेक्ट केला होता, आय थिंक 3-4 पानाचं पण. तर ते काय होतं, ते प्रोजेक्टचं झालं, पैसे मिळतात तेवढ्यापुरतं ते काम पॅक करून ठेवलेलं. तर आता तशी काही पुस्तकं आहेत, हे दोन आहेत. कविता संग्रह पुढच्या वर्षी एक घेऊ घातला आहे. दोन कादंबऱ्यांचे बाळ तयार आहेत, आणि चित्रांचं काम आहे, कॅम्प मिळतात, तिकडे जायला होतं, बऱ्याच गोष्टी. पण बेसिकली हे 4-5 पुस्तकं लागोपाठ येतील. पुन्हा काही संपादन आहे, डहाकेंचं, वसंतबाई डहाकेंच्या कवितेचं एक मोठं संपादन मी करतोय, ते येत आहे. उलटखरांचा विषय अंक लवकरात लवकर करायचा आहे, ते माझं स्वप्नच आहे, कारण माझे ते आवडते कवी आहेत आणि मला असं वाटतं मी ते केलं पाहिजे. तर अशी किमान 1-2-3 वर्ष मान वर करतात, तर इतकी कामं हाताशी आहेत. पण मग काम कधी करता, पेंटिंग कधी करता? मी उठल्यापासून माझं, म्हणजे अगदी सुदैवानी आता मी यास येत आहे की माझं पुण्यात स्टुडिओ आहे, माझं गावी मोठा स्टुडिओ आहे. तर मी तिथे आणि सगळीकडे माझं ते सगळं आहे की तिकडेही सगळं साहित्य आहे, पुस्तकं आहेत. त्यामुळे मला कसं, मी जिथं असतो तिथं उठल्यावर कामच करतो. म्हणजे मग किती तास काम करता दिवसाला किती तास काम करतो? जी काही घरातली व्यवधानं असतात, काही घरात काही लक्ष द्यायचं असेल, आणायचं असेल, तेवढा वेळ सोडला तर पूर्ण वेळ. बाकी काय, कधी कधी 10 तास होतं, 12 तास होतं, कधी कधी एखाद्या दिवशी काही नाही, सिनेमे पाहत बसलो तर नाही होत.
पण बऱ्यापैकी काम होतं. म्हणजे आता या मी एक्झिबिशनच्या निमित्ताने बरंच काम केलं नवीन. आता नवीन एक्झिबिशन होतं म्हणजे माझ्याकडे जुनं काम होतं, नवीन करूया काही, तेवढंच एक आनंद. पण मी पूर्ण वेळ करतो आता, त्यामुळे मला असं मी रिकामा मला बसलेलंच नाही आवडत. म्हणजे अगदी मी काम टी व्ही पाहत असताना सुद्धा माझं काम सुरूच असतं की काहीतरी. ते मला आवडतं, म्हणजे मला माझ्यासाठी ते एक ऊर्जा देणारी गोष्ट. तुम्हाला कोण कोण ओळखलं जावं असं वाटतं? कवी म्हणून, लेखक म्हणून, चित्रकार म्हणून, कोण म्हणून तुमची ओळख व्हायला पाहिजे असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं की पहिला म्हणजे एक बेस्ट पर्सन, म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी चांगल्या लोकांना माहीत पाहिजे. कारण मला असं वाटतं की मी अनेकदा पाहिलं की रुमर्स असतात कलांताविषयी, मला चांगलं माणूस असणं ही फार महत्वाची गोष्ट वाटते. आणि मी माझ्या आयुष्यात कधीच म्हणजे माझ्याकडून कोणी हा माझ्याविषयी मी स्पष्ट बोलल्यामुळे अनेक लोक दुखवलेले आहेत. मी अनेकदा आक्रमकपणे बोलतो, वागतो, ज्या भाषेत समजतं त्या भाषेत सांगतो. पण मी कधीच जे बाबा कुणी असेल तर त्याला हात धरून पुढे चाललं की तू चल, म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर मी गेल्या 5 वर्षाहून पुरस्काराची कुठली रक्कम मी घेत नाही, एका विशिष्ट कामासाठी मी जाऊ देतो. तर मला असं वाटतं की चांगला माणूस जर मी बनलो तर मी चांगला कवी असेल. आणि चांगला कवी, चांगला चित्रकार, चांगला कलावंत तोच होऊ शकतो असं माझी धारणा आहे, की जो चांगला माणूस असतो. आणि तो बनायचा प्रयत्न करू, तो एक आहे आपलं. हा, ते करूया. जकास जकास या सगळ्या काय म्हणतात त्याला, या याला शुभेच्छा देतो. तुमचे जे जे काही तुम्ही करताय नवीन नवीन प्रोजेक्ट, ते लवकर लवकर येवत, तुमचे अंक पण जास्तीत जास्त निघवत, कवितांची पुस्तकं निघवत, चित्रकलेवरची पुस्तकं, तो तुमचा जो खंड आहे मोठा तो लवकर येवत, त्याविषयी आपण बोललो त्या दिवसापासून उत्सुकता आहे मला. आणि मला असं वाटतं की तुम्ही ते अजिंठ्याचं पण जरा डोक्यात घ्यावं. नाही आहे, मला काही ते खूप वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, पण नक्की नाही वेळ. म्हणजे माझ्यासाठी ते कसं जोडलेलं पण आहे ना, म्हणजे ज्याला रूट्स आहेत तुमचे त्याच्यात, बरोबर. हा, आम्ही त्याच्या शेजारीच राहतो, त्याच्यामुळे करीन, नक्की करीन. आहे ते रूम मध्ये आहे, ते जरूर करा. आणि आम्हाला लवकरात लवकर द्या, म्हणजे मग नक्की. यस यस, नक्की. सो खूप छान झाल्या गप्पा, मजा आला. तुम्हाला जर काही अजून सांगायचं असेल शेवटचं तर जरूर सांगा, जे मी विचारलं नाही किंवा गप्पा मारल्या नाही. फक्त मला असं वाटतं की चांगले कलाकार हेरून अनेक गॅलरीजनी पण मदत केली पाहिजे, अनेक गोष्टी सह लोकांनी पुढे आलं पाहिजे. आपण एका जोपर्यंत आपण दुबळे आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण जर आपण सक्षम झालो असं, म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे मी उलटे सांगेल जाहीरपणे, कवी असू देत, चित्रकार असू देत, तुम्ही एका स्टेजला पोहोचलात, तुमची आर्थिक निर्णय झाली असेल, तुम्ही त्यायला सुरुवात करा. कारण आपण कुठल्या क्षेत्रात करा, म्हणजे मला कोविडच्या काळामध्ये, म्हणजे मी काही ते स्तुती म्हणून नाही सांगत, पण मला उलट वाईट वाटतं सांगताना की मला अनेक चित्रकार तरुण मुलांचे फोन आले की आमच्याकडे खायला नाही. आता मला एकट्याला जेवढं शक्य होतं तेवढं मी करू शकलो, पण असं जर आपण समाज आपला असेल की आपण तितकी सुविधा पुरवू शकत नाहीये, मला वाटतं आपण सत्तेकडे किंवा समाजाकडे बघण्यापेक्षा इंडिव्हिज्युअल पातळीवर आपण आपल्या आजूबाजूच्या कलावंतांना दोन गोष्टींना जर एक थोडा हात देऊ शकलो पाहिजे, अशा प्रकारचा विचार पण उभा राहिला पाहिजे. ते फार मस्त आहे. माझं झालं जेवण म्हणून तुम्ही हा उपादन उठण्यापेक्षा आपण अजून काय 4 लोकांना पुढे नेऊ शकतो, त्यांना मदत करू शकतो, अशा काही स्कॉलरशिप चालू झाल्या पाहिजे. तशा काही लोकांनी ज्यांना शक्य, आता समजा एक मोठे कला आर्टिस्ट असतील ज्यांचं वर्षाचं 50 लाख 1 करोड उत्पन्न आहे, काय हरकत आहे, त्यांनी 1-2-5 लाखाच्या स्कॉलरशिप नवीन मुलांसाठी द्यायला. हा, कधी सुरू होईल व्हायला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडे काही नव्हतं, पण आज जर तुम्हाला वर्षाला 50 लाख रुपये चित्रकलेतून मिळत आहेत, तर तुम्हाला का वाटू नये की बाबा माझ्या नवीन 4-5 मुलांना मी स्कॉलरशिप देतो, त्यांना पुढे करतो. म्हणजे रझा साहेबांनी किती मोठं काम करतो, रझा फाउंडेशनचं आज किती मोठं काम, असं आपल्याकडे का होत नाही. मला तरी दिसलं की सॉरी, पण हे वाटतं तसं महाराष्ट्रात दिसत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतं, व्यक्तिगत पातळीवर करत असतात, इतकं मोठं त्याला कदाचित हे नसेल प्रतिष्ठान किंवा म्हणा अशा व्हायला पाहिजे. छोटी छोटी कामं होत असतात अशी, असं काही अगदीच निराशा असं मी म्हणणार नाही. अनेक लोक मी पाहिलेले आहेत, माझ्या अनेक ओळखीचे लोक आहेत, लेखक आहेत की जे मदत करतात. मुद्दा असा आहे की नुसती मदत हा विषय एका टप्प्यावर नाही, तर मुळामध्ये आपण असं काही, आता मला वाटतं काही महाराष्ट्र कल्चरल सेंटर काहीतरी स्कॉलरशिप देतं चित्रकारांसाठी, ऐकलं का? असे काही थोडस जागरूकपणे व्हायला लागले आता, आता जागरूकपणे. पण याच्या आधी या ज्या सोसायटी आहेत, आता तुमची बॉम्बे सोसायटी घ्या, आरटी सेंटर घ्या, या लोकांकडून ह्या अपेक्षा होत्या, त्या त्या पूर्ण करू शकले नाही, ती वस्तुस्थिती आहे खरं सांगायचं. या सगळे गोंधळ होत आहेत. नाही, म्हणून मी म्हटलं संस्था किंवा सरकारकडे पाहणं सोडून
आपण इंडिव्हिज्युअल पातळीवर जर हा विचार राबवू शकलो थोड्या प्रमाणात करणे तर मला वाटतं चांगलं चित्र उभं राहू शकतो. सो प्रयत्न करू आपण पण आपल्यापासून जरूर आपण ते केलाच आहे चिन्हच्या रूपाने मी केलाच आहे माझ्याकडचं होतं ते मी त्याच्यात घातलं आणि मी ते लोकांना दिलं त्याच्यातून मला काहीच नाही मिळालं हे तर वस्तुस्थिती तुम्हाला जाणता तुम्ही सगळं पण लोकांना देण्याचाच भाग होता ना हा सगळा तो एक वेगळ्या पद्धतीने होता आणि त्याचं वेगळ्या पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आता मी तुमच्याविषयी सांगायला पाहिजे की मला स्वतः चित्रकार म्हणून घडताना कवी म्हणून घडताना चिन्हच्या अंकाचं म्हणजे तुम्ही जे एक डॉक्युमेंटेशन केलंय त्याचं मला मत होतं. गायतोंडे मला सांगा किती लोकांना नीट माहित होतं की गायतोंडे कोण आहे म्हणजे या प्रकारचं कलावंताच्या पाठीमागे जाणं किंवा ते आपले हे चित्रकार कोण तुम्ही त्यांच्यावर विषयांक केलेला भास्कर कुलकर्णी विषयांक म्हणजे हे जे काही सगळं वेळे लोक शोधणं होतं त्यांच्यापर्यंत ही सुद्धा एक समाजातला किंवा कल्चरल याच्यामध्ये एक महत्वाची ऍक्टिव्हिटी काय तर ते तुम्ही त्याला तुम्ही प्रेरणा देतात की अरे असं पण होऊ शकतं म्हणजे त्यातूनच माणूस घडतो त्यामुळे ते फार गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं खेळ मधून मला असं किमान चार लोकांना मी लिहायला प्रवृत्त करू शकलो असेल किंवा असं या पण ऍक्टिव्हिटीज सो मंगेश खूप मजा आला छान वेगळ्या गप्पा झाल्या अगदी आज चित्रकला सगळा विषय असून आणि खूप छान प्रसन्न वाटलं अगदी पुन्हा पुन्हा भेटू हा कार्यक्रम आता मला वाटतं हा 85-86 आहे अजून एक 10-15 झाल्यानंतर तो बंद करणार आहे मी कारण तर शनिवारी इथं एका ठिकाणी बसून राहणं 2-2 वर्ष अवघड आहे आणि माझी प्रदर्शनं बघायची राहतात दर शनिवारी मी जात असे गॅलरीला तेही राहून गेलेलं आहे गेल्या 2 वर्षात तर आता ते सगळं सुरू करायचं पण हे वेगळ्या पद्धतीने काही करता आलं तर नक्की करू तुमचं जेव्हा जेव्हा काही येईल तेव्हा कळवा असं काही प्रोग्राम करू आणि या चिन्हाच्या माध्यमातून जर समजा कलेविषयी चर्चा काही सुरू करता आल्या म्हणजे आपण नक्की करू ना पण एखाद्या काही कल्पना मांडून आपण काही सगळ्या लोकांना एकत्र करू शकलो तुम्ही जर पुढाकार घेणार असाल कारण मी आता थोडस आमच्या जे जेच्या डिनोवो चळवळीमध्ये आले आमचं डेली सुरू झालेलं आहे डेली जवळजवळ पेपर आम्ही रोजच काढतोय म्हणजे ऑनलाईन पेपर जो आहे चिन्हचा तो जवळ रोज आम्ही अपडेट करतोय तर तो कदाचित आता मराठीमध्ये आहे आणखीन एक महिनाभरात 2 महिन्यात तो इंग्रजीमध्ये येणार आहे कदाचित हिंदीमध्ये येणार आहे तर तिथं पण मला रोज आता हे करायला लागतं पण असं जर काही तुमच्याकडे डेफिनेट प्रपोजल असेल तर आपण करू ना कार्यान्वित आणि ऑनलाईन आपण करू खूप मजा येतो ते काम करायला खूप लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि हे व्यासपीठ मोठं करता येईल जरूर तुम्ही असं काही असेल तर सांगा आपण यावर चर्चा करू आणि नक्की व्यक्ती आणू आपण ते प्रत्यक्षात. सो मंगेश थँक्यू पुन्हा भेटूयाच आणि मजा ग्रेट थँक्यू धन्यवाद.